श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। स्वामींच्या चरण कमलावरती वंदन करून प्रथम अध्यायाला सुरुवात करूया। श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरित्राच्या सुरुवातीलाच श्री गुरुदेव दत्त, श्री सरस्वती, श्री गजानन आणि श्री कुलदेवता या सर्वांना मनपूर्वक नमस्कार। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचा अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय। सदैव जनच्या आश्रयाला चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत, त्या सच्चिदानंदाला ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मागतो। ज्याच्या हृदयावर कोटी सूर्यांचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत, ज्याच्या बिंबीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा जन्म झाला, ज्याचं गुणगान गाता गाता चारही वेद थकले, अशा त्या परम मंगल विष्णूंना माझा नमस्कार। ब्रह्मसूत सरस्वतीला मी दोन्ही हात जोडून नमन करतो। हे माते, ही ग्रंथरचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे। मी अज्ञानी आणि मूढमती आहे, मला या काव्यरचनेचे ज्ञान नाही, तेव्हा हे माते सरस्वती मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे। स्वात्मसुखात तल्लीन झालेल्या साधुवृंदाला, ज्यांना भेदाभेद माहीत नाही, जे सदा आनंदी असतात, त्यांना माझा नमस्कार असो। कविकुल शिरोमणी कवी कालिदास, ज्यांची ग्रंथरचना पाहून विद्वानही माना डोलावतात, त्या श्रीधर स्वामी आणि वामन पंडित यांना नमस्कार। संत कवी तुकाराम महाराज आणि त्यांच्यासारख्या इतरही संत कवी, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखीच सुंदर ग्रंथरचना करून घ्यावी। आणि अशा प्रकारे ग्रंथरचयते विष्णू कवी सकल देवांच्या आणि सकल संतांच्या चरणी वंदन करून श्री स्वामी समर्थ चरित्राला सुरुवात करतात। 1856 साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला, तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती। स्वतःला सुरक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते, आणि तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून त्यांना परत धर्ममार्गाला लावले। लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले। अशा या श्री समर्थांना साष्टांग नमस्कार करून त्यांचीच स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे। वास्तविक पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र अगाध आहे। ते लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंतीचा प्रकाश, किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलीन असे म्हणण्यासारखे आहे। तेव्हा हे दीनांश कैवारी, हे स्वामीराया, हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा। आता मुख्य म्हणजे वाचणारे किंवा ऐकणारे श्रोते, जे महापंडित चतुर आणि विद्वान आहेत, त्यांच्यासमोर मी लिहिलेले कवित पठवत। मला माहीत आहे की ते थोर श्रोते सद्गुणांचे पारखी आहेत, तरी हे सर्व श्रोते हो, माझे हे लिखाण आपण नक्कीच मनोमन स्वीकाराल एवढीच प्रार्थना। श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करीत जर गेलो तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल, आणि म्हणूनच त्या चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे। एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले वेचून माळ्याने त्यांचा सुबक हार गुंफावा, त्याप्रमाणे हा कवी चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथारूप निवडक कुसुमांचा हार प्रेमाने आपल्या गळ्यात घालीत आहे। आपण त्याचा स्वीकार करा अशी दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना। या फुलांचा सुगंध आपल्या मनाला तृप्त करेल, शांत करील, एवढी मात्र खात्री। आता इथेच हा प्रास्ताविक थांबून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा आपण ऐकणार आहात।
यामध्ये विष्णू कवी हा केवळ निमित्त मात्र आहे आणि कर्ते आणि कर्विते दयाळू कृपाघन श्री स्वामी समर्थच आहेत. शंकरासारखे विरक्त, सूर्यासारखे तेजस्वी, यमासारखे दुष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्रीगुरु स्वामी समर्थांच्या परम पावन चरणांवर ज्ञानरूपी मधु मिळावा यासाठी हा विष्णू कवी भुंगा होऊन रुंजी घालणार आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पाखरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे. अशा प्रकारे मंगलाचरणाचा आणि प्रास्ताविकतेचा हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. भक्तगण एखादी इच्छा मनामध्ये धरून श्रींची म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि मग त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. पण जे निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते. श्री दत्त महाराज नरसिंह सरस्वती कर्दळीवनात गेल्याची कथा श्री गुरुचरित्रात संपल्यानंतर मग त्यांना लोकोद्धारासाठी पुन्हा प्रकट होणे भाग पडले. ते पुन्हा प्रकट झाले ते स्वामी समर्थ म्हणूनच. पुढे त्यांच्या एका भक्तांनी त्यांची जन्मपत्रिका अंदाजे केली, परंतु त्याचे शकप्रमाण माहीत नसल्यामुळे पत्रिकेविषयी लोकांना शंका आहे. श्री स्वामी समर्थ कधी प्रकट झाले याविषयीची काहीच माहिती उपलब्ध नाही. एकदा अक्कलकोट येथे राजप्पा मोदी यांच्या घरी भक्तमंडळी समवेत श्री महाराज बसले असताना कलकत्त्याचा कोणी एक गोरासाहेब स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून महाराजांना भेटण्यासाठी आला होता. त्यांच्याबरोबर एक पारसी गृहस्थही उभे होते. ते येण्यापूर्वी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या आणून ओळीने मांडून ठेवायला सांगितले. ते आल्यानंतर मग आदराने दोघांना 2 खुर्चीवर बसायला सांगितले आणि मग स्वामी स्वतः 3 खुर्चीवर बसले. अर्थात श्री स्वामी महाराजांना ते येत असल्याचे अंतरज्ञानानेच माहीत झाले होते. महाराजांचे दिव्य तेज पाहून ते प्रभावित झाले. आपण येथे कोठून आलात असं साहेबांनी महाराजांना प्रश्न केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांना हास्यमुखाने उत्तर दिले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो, ते थेट कलकत्त्याला गेलो. तेथे जाऊन त्यांनी श्री कालिका मातेचे दर्शन घेतले. कलकत्ता शहर पाहून सर्व बंगाल देशही हिंडून बघितला. प्रसिद्ध गंगासागर पाहून तसेच इतरही पर्यटन स्थळे पाहून हरिद्वारला गेलो. केदारेश्वर, हिमालयातील इतर तीर्थस्थळे आणि 1000 नगरे फिरून त्यानंतर गोदावरीच्या काठावरती वास केला. ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केली आहे तीत नित्यस्नान करून तिच्या तीरावरील नाना तीर्थस्थळी पाहिली. तेथून नंतर हैदराबादला गेलो. पुढे पंढरपूर, मंगळवेढी, बेगमपूर येथे इच्छेला येईल तेवढे दिवस राहून काही दिवसांनी मोहोळाला गेलो आणि मग त्यानंतर फिरत फिरत सोलापूर आणि तेथून काही दिवसांनी अक्कलकोट येथे आलो. श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून दोघांनाही समाधान झाले आणि महाराजांना वंदन करून ते निघून गेले. मंगळभेडे गावामध्ये श्री स्वामी 12 वर्षांपर्यंत होते, पण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे नसल्यामुळे त्यांची महती कोणी ओळखलीच नाही. महाराज बहुतेक अरण्यातच राहत असत. क्वचित गावात आले तर कोठेही म्हणजे अगदी गलिच्छ जागेतही बसत. लोक जे काही खायला देतील ते खाऊन मग अरण्यात उठून जात असत. टार्गट लोक त्यांना वेड्या बाबा म्हणत. अज्ञानामुळे लोकांना ते परब्रह्म स्वरूप ओळखूच आले नाही. सोलापूरच्या दिगंबर बाबांनाच फक्त त्यांची महती कळाली होती. ते मधून मधून श्री स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामी महाराज त्यांना कमरेवर हात ठेवून दर्शन देत असत. असा हा ग्रंथ स्वामींच्या अद्भुत लीलांनी क्षीरसागरासारखा भरलेला आहे. आणि श्रुतहो, या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्ही सुद्धा नक्कीच तृप्त व्हाल. तुमची अरिष्टे संकटे आपोआप दूर होतील अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. आणि माय बाप, या दिव्य कथेबरोबरच श्री स्वामी समर्थ चरित्रातील हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा. मंगळवेढे या गावी स्वामी महाराज निर्विकारपणे राहत असत. तेथे काही चमत्कारही त्यांनी केले. त्यानंतर एके दिवशी मंगळवेढे हे गाव त्यांनी सोडले आणि ते मोहोळाला आले.
तेथे मात्र ते काही फार दिवस राहिलेच नाहीत। तेथे त्यांचे एक परमभक्त अप्पासाहेब टोळ यांच्या घरी त्यांचा मुक्काम असे। अप्पासाहेब टोळ हे फार सात्विक, श्री स्वामी समर्थांची त्यांनी फार मनोभावे सेवा केली। अप्पासाहेब हे सरकारी नोकरीत होते। एकदा काही कामानिमित्त टोळ हे अक्कलकोटला जाणार होते। श्री स्वामी महाराजही त्यांच्याबरोबर निघाले। अर्धे अंतर चालून गेल्यावरती आपली महत्त्वाची गोष्ट घरीच विसरल्याचे अप्पासाहेबांच्या लक्षात आले। त्यांच्याबरोबर श्री महाराज आणि अप्पासाहेबांचे दोन सेवक होते। त्यांना मग एके ठिकाणी थांबायचे सांगून अप्पासाहेब पुन्हा मोहळायला गेले। तोपर्यंत सेवकांनी सांगितले तरी महाराज काही केले ऐकेनात आणि तेथून ते अक्कलकोटला गेले। अप्पासाहेब टोळ परत येऊन पाहतात तो महाराज नाहीत। ते सेवकांना खूप बोलले पण काय उपयोग। स्वामी महाराज तिथून निघाले। ते थेट अक्कलकोटला येऊन तेथील वेशीवर बसले। तेथून जवळच राहणारा एक मुसलमान गृहस्थ त्यांची चेष्टा करायला लागला आणि तो म्हणाला, तू जर खरा सत्पुरुष असतील तर या चिलिमीमधून धूर काढशील। आणि असं म्हणून त्यांनी श्री स्वामींना एक मोकळी चिलीम दिली। आणि काय आश्चर्य, श्री स्वामी समर्थांनी चिलीम ओढायला सुरुवात केली। हळूहळू मोकळ्या चिलिमीमधून धूर निघायला लागला। तो चमत्कार पाहताच त्या मुसलमान गृहस्थाला समजले की हा खरोखरच कोणीतरी मोठा साधू पुरुष आहे, कोणीतरी अवलिया असलं पाहिजे। आणि मग तो प्रसंग पाहणाऱ्या इतरांनीही स्वामी समर्थांचे पाय धरले। थोड्या वेळाने उठून श्री स्वामी महाराज गावामध्ये आले। ते थेट चोळप्पा नावाच्या एका कानडी ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसले। त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून चोळप्पांना वाटले की हे कोणीतरी साधू पुरुष असले पाहिजेत। आणि मग त्याने श्री स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात केली। श्री महाराज शेवटपर्यंत त्याच्या घरीच राहत होते। केवळ पूर्व पुण्याई म्हणून स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी आले। श्री स्वामी महाराज घरी आल्यापासून जशी काही लक्ष्मी आपणहून त्यांच्या घरी यावी तशी त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली। खरोखरच धन्य तो चोळप्पा आणि त्याचे घर। बरेच दिवस चोळप्पाच्या घरी महाराज राहिले। सामान्याने कितीही तपाचरण केले, व्रत वैकल्य केले तरीही देवाची कृपा होत नाही, पण चोळप्पाला ते सहज साध्य झाले। कित्येक लोक देवाच्या प्राप्तीसाठी योगसाधना करतात, नुसती वायुप्राशन करून साधना करतात। कित्येक जण निराहार राहतात, कोणी मौन धरतात तर कोणी संसार सोडून संन्यासी देखील होतात, पण सर्वांनाच देव भेटतो असे नाही। चोळप्पाने यापैकी काहीही केले नाही। त्याचे पूर्व पुण्य आणि केवळ भक्ती यामुळेच श्री स्वामींचे वास्तव तिथे होते। त्यावेळी अक्कलकोट संस्थानचे राजे होते मालोजीराजे भोसले। ते राज्यकारभार दक्ष आणि महाज्ञानी होते। त्यावेळेला अक्कलकोटची प्रसिद्धी फारशी नव्हती, परंतु स्वामी महाराजांचे तेथे आगमन झाल्यापासून त्या नगराचे नाव नुसते भारतातच नाही तर परदेशात सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत झाले। अक्कलकोट नगरामध्ये चोळप्पांच्या घरी कोणीतरी एक योगी आलेले असून लोकांना निरनिराळे चमत्कार करून दाखवतात अशी ही बातमी सर्वत्र पसरली होती। काही दिवसांनी ही बातमी राजेसाहेबांच्या कानावर गेली। तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले, एवढे दिवस योगी महाराजांना येऊन झाले तरी आपल्याला कसे काय समजले नाही, आता तरी आपण त्यांच्या दर्शनाला गेलेच पाहिजे। योगी महाराज अंतर्ज्ञानी आहेत असे म्हणतात, मग आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजले असेलच की, तर आता येऊन त्यांनी दर्शन द्यावे। राजेसाहेब असे म्हणतात तोच ते महाराजांसमोर उभे। सर्व राजसभा राजेसाहेब चकित झाले। सिंहासनाखाली उतरून राजेसाहेबांनी स्वामी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवले। सद्गदित होऊन स्वामी चरणाला जणू काय मिठीच मारली। महाराजांचे चरण अश्रूंनी धुतले। त्यानंतर महाराजांना हाताला धरून नेऊन आपल्या सिंहासनावर बसवले आणि त्यांची पूजा केली। सर्वांना या गोष्टीने खूप आनंद झाला। सर्वांनी श्री स्वामी महाराजांच्या पायावरती डोके ठेवून दर्शन घेतले। तेव्हापासून राजेसाहेबांची भक्तीही स्वामीचरणी दृढ झाली। स्वतः महाराज निर्गुण आणि निराकार असताना केवळ भक्तांसाठी ते सगुण रूपाने प्रकट झाले आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या। याचबरोबर अध्याय 3 या ठिकाणी समाप्त होत आहे। श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 4। श्री स्वामी महाराज वेळोवेळी त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असत।
श्रींची षोडशोपचार पूजा करून त्यांच्या नावाचा जप केल्यास चारही पुरुषार्थाची प्राप्ती होऊन जन्म मरणाची पुनरावृत्ती चुकते. मागील अध्यायमध्ये स्वामी महाराज अक्कलकोटामध्ये आले, चोरोपांच्या घरी आले आणि तेथेच राहू लागले. तसेच राजेसाहेबांनाही त्यांनी दर्शन दिले. वैकुंठात ज्यांच्या पुढे अष्टसिद्धी दासींप्रमाणे तिष्ठत आहेत, नवनिधी तत्परतेने सेवा करीत आहेत, ते श्री महाविष्णू भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी महाराजांच्या रूपाने दत्तरूपाने मानवरूप धारण केले. श्री स्वामी समर्थ महाराज चोरोपांची परीक्षा घेत असत आणि चोरोपाही महाराजांच्या त्रासाला न कंटाळता कसोटीला उतरत असत. चोरोपांची पत्नी सुद्धा श्रींची सेवा करत असे. श्री महाराज गावातील लोकांना विचित्र चमत्कार आणि खेळ करून दाखवित असत. त्यांच्या या लीला पाहून गावातील लोकांची त्यांच्यावरील भक्ती अधिक दृढ झाली. तसेच आसपासच्या गावामध्ये त्यांची कीर्ती वाढत गेली. महाराजांचे भक्तगणही वाढत होते. निरनिराळ्या ठिकाणांहून लोक कोणत्या ना कोणत्या प्रयोजनार्थ श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत. कोणी मूल होत नाही म्हणून, कोणी लग्न जमत नाही म्हणून, तर कोणी संपत्ती मिळावी म्हणून, कोणाला शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी म्हणून, तर कोणाला संसाराच्या तापातून मुक्तता मिळावी असे वाटते. असे हे अनेक लोक अपेक्षेने श्रींना भेटण्यासाठी येत असत. अशा या लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करीत असत. कल्पवृक्षाप्रमाणे महाराज जो ज्या गोष्टींची अपेक्षा करीत असे त्या गोष्टीची महाराज पूर्तता करीत असत. केवळ श्री स्वामींची कुचेष्टा करण्याच्या हेतूने जो आला असेल त्याला महाराज शासनही करीत असत. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरत गेली. श्री समर्थांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून ढोंगी साधू त्यांची निंदा करीत असत आणि त्यांना दूषणही देत असत. एके दिवशी असेच दोन संन्यासी अक्कलकोटला आले. महाराज कोठे आहेत त्याची चौकशी करू लागले. लोकांना ते म्हणू लागले की तुम्ही वेढी आहात. अहो, हा स्वामी खराखुरा देव नाही, तो मतलबी ढोंगी साधू आहे. तुम्ही याच्या काय नादी लागता? या ढोंगी माणसाचे पाय धुवून तुमचे कल्याण होणार आहे का? धड ना परमार्थ ना स्वार्थ, तुमची फसवणूक होत आहे. अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची निंदा चालवली. स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले आणि ते संन्यासी जेव्हा त्यांच्या भेटीला आले तेव्हा ते जेथे बसले होते तेथून उठून निघाले. चालत चालत एका भक्ताच्या घरी येऊन बसले. स्वामींच्या मागोमाग ते संन्यासी देखील आले. भक्ताने तिघांसाठी तीन पाठ मांडले. त्यावरती त्यांना बसून सर्वांचे मनोभावे पूजा केली. श्री स्वामींनी मनात विचार केला की या दोघांना काहीतरी धडा शिकवावा आणि त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला. कित्येक लोक श्री स्वामी समर्थांचे आणि त्या दोन संन्यास्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. कोणी निरनिराळे पदार्थ, फळे, पेढे, बर्फी, दक्षिणा इत्यादी त्यांच्या पुढे ठेवून नवस करू लागले. दिवसभर लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते. संन्यास्यांना तर मनोमन आनंद होत होता. त्यांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल. समोर भक्तांनी ठेवलेले निरनिराळे पदार्थ, पेढे, बर्फी पाहून त्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटले. तेवढ्यात महाराजांचे सेवेकर येऊन त्यांनी त्या तिघांच्या समोरील पदार्थ आणि दक्षिणा हलवायला सुरुवात केली. क्षणार्धात त्यांनी सर्व पदार्थ, सर्व दक्षिणा हलविले. तोपर्यंत संध्याकाळ झाली. दिवसभर दोघा संन्यास्याने उपवास काढला. भुकेने अगदी त्यांचा जीव कासावीस झाला, पण करणार काय? ते दोघे एक वेळ जेवणारे असल्याने सूर्यास्तानंतर त्यांना जेवण वर्ज्य असते. त्या निंदा करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली आणि अशा प्रकारे ढोंगी, मतलबी साधू, गोसावी यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची जागा दाखवून दिली. परंतु महाराजांची सेवा ज्या भक्तांनी मनोभावी केली अशा भक्तांवर मात्र कृपा करून त्यांचे कल्याणच स्वामींनी केले. आणि या ठिकाणी हा चौथा अध्याय समाप्त होत आहे. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय पाचवा. श्री स्वामींच्या लीलांचे रसभरित वर्णन यापुढे चालूच आहे. ज्यांचे पूर्वपुण्य भरपूर आहे अशा या लोकांनाच श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला. काही लोक शेवटपर्यंत त्यांचे सेवेकरी होऊन राहिले. त्यामध्ये चोरोपांचा क्रमांक सर्वात पहिला. श्री स्वामी अक्कलकोटला 12 वर्ष होते. त्या कालावधीमध्ये राजे राजवाड्यांपासून ते गोरगरिबांपर्यंत लाखो लोक त्यांचे भक्त झाले.
अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली. कोणाच्या राज्यावर संकट आले किंवा गादीला वारसा पाहिजे म्हणून इत्यादी अनेक प्रकारे लोक श्रींना साकडे घालत असत. अक्कलकोटच्या भोसले महाराजांचा इतर राजे लोकांना हेवा वाटत असे. श्री स्वामी महाराजांच्या रूपाने भोसलेंना अजून काही चिंतामणी सापडला असे त्यांना वाटे. त्यामुळे सर्वजण राजेसाहेबांचा हेवा करीत. श्री स्वामी समर्थांना आपल्या राज्यात आणण्यासाठी नाना प्रकारचे उद्योग ते करीत. महाराजांच्या पुढे भरपूर दानदक्षिणा ठेवीत. सेवेकरी संतुष्ट होतील असे प्रकार करीत. बडोदा संस्थानाचे त्यावेळी मल्हारराव गायकवाड राजे होते. त्यांना नेहमी वाटे की महाराजांना बडोद्याला आणावे. त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करून पाहिला. शेवटी एकदा राज्यसभा बोलावून सर्वांच्या कानावर ही गोष्ट घातली की श्री स्वामी समर्थांना जो कोणी बडोद्यावर घेऊन येईले त्याला आम्ही बक्षीस देऊ, जमीन जुमला देऊ. ते काम अत्यंत कठीण असल्याने कोणीही हा विडा उचलण्याला तयार होईना. सरते शेवटी तात्यासाहेब नावाचे एक सरदार होते. ते चतुर आणि तेवढेच हुशार. कोणत्याही प्रकारचे काम करून घेण्यात ते तरबेज होते. ते सभेमध्ये उभे राहिले आणि मल्हाररावांना म्हणाले, महाराज आपली इच्छा असेल तर मी प्रयत्न करतो आणि स्वामी महाराजांना बडोद्याला घेऊनच येतो. आपण निश्चिंत असावे. तात्यासाहेबांचे ते बोलणे ऐकून सभेतले लोक आणि राजेसाहेब क्षणभर आवाक होऊन पाहत राहिले. तात्यासाहेबांनी ही अशक्य गोष्ट स्वीकारल्यामुळे राजेसाहेबांना आणि इतरांनाही आनंद झाला. संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी कच जसा देवलोकाहून शुक्राचार्यांकडे जायला निघाला तेव्हा त्याला सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आणि हर प्रकारचा सन्मान करून आनंदाने निरोप दिला. अगदी त्याप्रमाणे तात्यासाहेबांचा यथोचित सत्कार करून राजेसाहेबांनी त्याच्याजवळ भरपूर धन आणि हिरे मानके, सोने चांदीची भांडे वगैरे गोष्टी स्वामींना अर्पण करण्यासाठी आणि खर्चासाठी तसेच 5-6 सेवेकरी बरोबर देऊन त्यांना निरोप दिला. लवकरच काही दिवसात तात्यासाहेब अक्कलकोटला येऊन दाखल झाले. अक्कलकोटला आल्यानंतर तेथील स्थिती पाहून आधीच त्यांचा धीर खचला. श्री समर्थांच्या वास्तव्याने त्या नगरीला जणू काही वैकुंठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री स्वामींची ती भव्य दिव्य मूर्ती पाहून ते आनंदित झाले. लोकांची त्यांच्याविषयीची भक्ती पाहून त्यांना धन्य वाटले. प्रजेबरोबर राजांची त्यांच्या परिवाराची भक्ती पाहून आणि चोळप्पा गावातील जवळजवळ सर्वच लोक स्वामीसेवेत मग्न असलेले पाहून तात्यांना प्रश्न पडला की या गावातून स्वामींना नेणे केवळ अशक्य आहे. असं म्हणतात की प्रयत्नांनी परमेश्वरही पावतो. प्रयत्नाने कोणतेही कार्य सिद्धीला जाते तेव्हा प्रयत्न करून पाहावा, काहीतरी युक्ती लढवावी आणि आपले कार्य साध्य करावे असा विचार करून महाराजांचे सेवेकरी खुश राहतील असे काही ना काही ते करीत. ब्राह्मण भोजन भरपूर दानधर्म करणे, श्री स्वामींच्या पुढे भरपूर दक्षिणा घालणे, निरनिराळे पदार्थ ठेवणे, फळे ठेवणे, जेणेकरून सेवेकरी संतुष्ट होतील आणि मग ते महाराजांचे मन बडोद्याला येण्याबद्दल वळवतील असे काही त्यांना वाटे. पण श्री स्वामींनी त्यांची दांभिकता ओळखली होते त्यामुळेच ते त्यांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नसत. तात्यांनी नाना उपाय केले, पुष्कळ द्रव्य खर्च केले पण व्यर्थ. काहीही उपयोग झाला नाही, सर्व काही फुकट गेले. त्यामुळे तात्या फारच नाराज झाले. त्यानंतर तात्यांनी युक्तीने काम होते का ते पाहिले. चोळप्पा महाराजांचा मुख्य सेवक होता. त्याला ते एकटे एकांतात गाढून सांगितले, तो जर श्री स्वामी महाराजांचे मन बडोद्याला येण्यासाठी तयार करशील किंवा त्यांना तिकडे घेऊन येशील तर बडोद्याचे राजेसाहेब तुला जहागिरी देतील, भरपूर द्रव्येही देतील. द्रव्येन सर्वे पशाह या उक्तीप्रमाणे चोळप्पाही जबाबदारी घेण्यास तयार झाला. त्याला बऱ्याच दिवसांपासून आपल्याला जहागिरी मिळावी असे वाटत होते त्यामुळे तात्यांचे काम करायला तो तयार झाला. असंच एकदा महाराज आनंदात असताना चोळप्पाने महाराजांना विनंती केली, महाराज आपण बडोद्याला चालावे, मी आपणाबरोबर येतो. त्यामुळे राजेसाहेब आनंदी होतील, मलाही भरपूर धन मिळेल, तसे ते आपलाही योग्य प्रकारे सन्मान करतील. चोळप्पाचे म्हणणे ऐकून महाराज म्हणाले, मल्हार राजे मतलबी आणि ढोंगी आहेत, त्यांच्या अंतकरणात खरी भक्ती नाही, तेव्हा मी बडोद्याला येणारच नाही. त्यामुळे चोळप्पा आणि तात्या दोघेही नाराज झाले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 5वा अध्याय समाप्त होत आहे. या कथेचा उर्वरित भाग 6व्या अध्यायामध्ये
श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 6. श्री स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे मूर्ख लोक पंडित होतात, मतिहीन बुद्धिमान होतात, त्या श्री स्वामी समर्थांना नमस्कार. श्री स्वामी समर्थांचे श्रोते या ग्रंथाचे श्रवण, चिंतन आणि मनन करून ब्रह्मानंदी तल्लीन होतात. मागील अध्यायामध्ये चोळोप्पांनी श्री स्वामी समर्थांना बडोद्याला चालायला विनंती केली, तेव्हा ते हसून चोळोप्पाला म्हणाले, मल्हाररावांना आमच्याविषयी खरी भक्ती नाही, तो दांभिकपणे मिरवण्यासाठी मला तिकडे बोलावतो आहे, त्याच्या मनात अजिबात भक्तिभाव नाही, त्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकत नाही, आम्हाला इथेच राहणे आवडते. महाराजांचे हे म्हणणे ऐकून चोळोप्पा अतिशय नाराज झाला. महाराज यायला तयार झाले असते तर खूप पैसे जहागिरी मिळाली असती. त्यानंतर चोळोप्पांनी सांगितले, तुमचा हा प्रयत्न फुकट गेला, परत दुसरी काहीतरी युक्ती शोधावी. मग या गोष्टीचा विचार करून तो कामाला लागला. चोळोप्पाच्या मदतीने ब्राह्मण जमून अनुष्ठानाला आरंभ केला. तरी सुद्धा श्री स्वामी महाराज आपल्याकडे लक्ष देत नाहीत हे पाहून मात्र त्याचे तोंडच उतरले. आतापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न फुकट गेल्यामुळे तात्या साहेब फारच नाराज झाले. दांभिक राजापासून दांभिकतेचे प्रयत्न केल्यावर सद्गुरु स्वामी माऊली कसे प्रसन्न होणार? अहो, हठयोगाचे साधन दांभिकपणे करणाऱ्यांना भक्तीचं मनात लवलेश नसताना त्याला स्वामी महाराज कृपाप्रसाद कसा देतील? एवढे प्रयत्न फुकट गेल्यावर तात्यांनी एक नवीनच चक्कर लढवले, श्री गुरुचरित्राचे पारायण सुरू केले. मात्र तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ ज्या वाड्यात तात्या राहायला गेला त्या वाड्यात गेलेच नाहीत, त्यामुळे तात्या फारच खचून गेले. काय उपाय केल्याने स्वामी आपल्याकडे येतील तर काही सूचना. मल्हारराव महाराजांनी आपल्याला ज्या कामासाठी पाठवले ते आपल्याकडून होईल असे वाटत नाही, आणि आता बडोद्याला जाऊन राजेसाहेबांना तोंड तरी कसे दाखवू, त्यांना काय कारण सांगू? आता एकच शेवटचा उपाय म्हणजे स्वामी जर बऱ्या बोलून येत नसतील तर त्यांना पळवूनच न्यावे, आणि असा विचार करून त्याप्रमाणे त्याने एक युक्ती योजली. पण त्या वेड्याला काय माहिती की अंतरज्ञानाने श्री स्वामी महाराजांना त्याच्या मनातली गोष्ट लगेच समजली. अहो, त्या मतिमंदाला सर्वेश्वर महाराजांची महती काय कळणार? त्याने आपल्या कपटी योजनेने श्री महाराजांना पळवून नेण्याचे ठरवले. एके दिवशी योग्य वेळ साधून तात्याने सेवेकरण करवी श्री महाराजांना मेहनत बसविली आणि मीना कपडगाव या रेल्वे स्टेशनला न्यायला सांगितला. अर्धे अंतर चालून गेल्यावर श्री स्वामींना अंतरज्ञानाने आपल्याला कोठे नेत आहेत ते समजले. ते लगेच खाली उतरले, परत अक्कलकोटला आले. असे मात्र 4-5 वेळेस घडले, त्यामुळे हाही उपाय वाया गेला. पुढे महाराज राजवाड्यात जाऊन राहिल्याने तेथे तात्यांचे काहीच चाले ना. पुष्कळ द्रव्य खर्च केले पण सर्व प्रयत्न फुकट गेले. अपयश येऊन तात्या बडोद्याला परत आले. श्री स्वामींची कृपा सद्भक्तीपासून कसे होणार? तात्यासाहेब अपयश घेऊन परत आले तरी मल्हाररावांनी मात्र श्री स्वामींना बडोद्याला आणण्याचा आपला हेका काही सोडलाच नाही. पुन्हा त्यांनी आपल्या सरदारांना आवाहन केले. यावेळी यशवंतराव नावाचा नेहमी मल्हाररावांच्या पुढे पुढे करणारा सरदार, म्हणजे यशवंतराव हे काम करायला तयार झाला. तेव्हा मल्हाररावांनी यशवंतरावांजवळ स्वामी महाराजांना अर्पण करण्यासाठी सोन्याची ताट भरून अलंकार, धन, रत्ने, मानके, भरजरी वस्त्र देऊन अक्कलकोटला पाठवले. ते सर्व यशवंतरावांनी अक्कलकोटला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्या पुढे ठेवले. स्वामी महाराजांना अत्यंत राग आला आणि यशवंतरावांकडे क्रोधी मुद्रेने पाहून ते जोरात ओरडले, अरे लवकरच मोठी बेडी आणा आणि याच्या हातापायाला ठोका, असे 3 मोठ्याने बोलले. महाराजांचा रुद्र अवतार पाहून यशवंतरावांची भीतीने घाबरगुंडी उडाली. तो उभ्या उभ्याच भयाने लटलटा कापू लागला आणि थोड्या वेळाने तिथून निघून गेला. थोड्याच दिवसांनी यशवंतरावाला मल्हाररावांनी बोलावले. इंग्रज अधिकाऱ्याला विषप्रयोग झाल्याच्या प्रकरणात यशवंतरावाचे नाव पुढे आले आणि मल्हाररावांवर ठपका आल्यामुळे त्यांनी त्याला परत बोलावले. इंग्रजांनी त्यांना पकडून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या आणि महाराजांची वाणी खरी झाली. अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची ख्याती सर्वत्र पसरत गेली. तेव्हा ज्यांच्यावर श्री समर्थांची अवकृपा होईल त्याला त्रास हा होणारच, आणि ज्याच्यावर ती कृपा होणार त्याला सर्वानंद प्राप्त होणार. आणि अशा प्रकारे हा 6 अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7। श्री स्वामी समर्थ लोकांचे रक्षण करते आणि दुःख हरते होते। त्या काळामध्ये अक्कलकोटचे राजे मालोजी भोसले, त्यांची श्रींच्या चरणी अत्यंत भक्ती होती। स्वतः ते स्वामींची रोज पूजा करीत आणि स्वामींना परब्रह्माच्या ठिकाणी मानत। त्यांना वेदांत तत्वज्ञान फार आवडत असे। त्यासाठी त्यांनी हेरळीकर आणि इतर दोन शास्त्र्यांना वेदांताचा अर्थ सांगण्यासाठी जवळ ठेवले होते। ते दररोज राजांना ती चर्चा ऐकवित असत। त्यावेळी मुंबईला विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे थोर विद्वान पंडित होते। त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होते। ते ब्रह्मचारी बुवा वेदांताचा मराठीमधून अर्थ समजावून देत असत, कीर्तन करीत। वेदांताबद्दल ज्यांना काही शंका होत्या त्यांचे त्यांनी निरसन केले। वादविवादामध्ये शहाण्यांना आणि पंडितांनाही त्यांनी जिंकले। ख्रिस्ती धर्म उपदेशकांना हिंदू धर्म इतर सर्व धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले होते। वाईट मार्गाने जाणाऱ्या कित्येकांना त्यांनी सन्मार्ग दाखवला। अशा त्या विष्णुबुवा ब्रह्मचारींना अक्कलकोटला आणावे असे मालोजीराजांना खूप वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली। खूप खाटाटोप केल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ब्रह्मचारी बुवांना अक्कलकोटला आणले। राजेसाहेबांना वेदांताची आणि धर्मग्रंथांची फार आवड आणि बुवा त्यात पारंगत म्हटल्यावर काय, राजांची तृप्ती होईपर्यंत बुवांनी त्यांना एकेका ग्रंथाची सोप्या भाषेत ओळख करून दिली। अशा प्रकारे रात्रंदिवस राजदरबारी वेदांतावरील प्रवचन होत असत। बुवा आपल्या मधुरवाणीने श्रोत्यांना अगदी तृप्त करून सोडत। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी प्राकृत आणि कित्येक संस्कृत ग्रंथावरही त्यांनी भाष्य केले। राजा आणि प्रजा दोघेही बुवांच्या कीर्तन प्रवचनाने संतोष पावले। तसेच बुवांचाही योग्य प्रकारे सन्मान सत्कार राजांनी आणि लोकांनी केला। रोजच राजदरबारामध्ये कीर्तन प्रवचने होत, त्यामुळे राजेसाहेबांची कीर्तीसुद्धा वाढू लागली। अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने भक्तांच्या जणू माहेर झाले। श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रय अवतार। बुवांच्या कानावर ही श्री समर्थांची महती गेली। बुवांचा रोज सन्मान सत्कार होत असल्याने त्यांना थोडी गर्जची बाधा झाली। एकदा सहज ते स्वामी महाराजांकडे आले। त्यांच्याबरोबर त्यांचे काही चाहते आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळीही होती। श्री समर्थांना वेदांताविषयी काही माहिती आहे का हे पाहण्यासाठी बुवांनी त्यावरील भाषण चालू केले आणि समर्थांना प्रश्न विचारला, काय केल्यामुळे ब्रह्मपद तदाकार होईल? बुवांच्या या प्रश्नामुळे स्वामी फक्त त्यांच्याकडे पाहून हसत राहिले। त्यामुळे बुवा मनातल्या मनात म्हणाले, हा संन्यासी बुवा तर वेडा दिसतोय, लोकांना कशी काय भुरळ पडली देवजाने। आणि मग त्यानंतर तेथून बाहेर येऊन लोकांना ते म्हणाले, अहो हा एक ढोंगी माणूस दिसतोय, त्याला वेदांताबद्दल काहीच ठाऊक नाही, हा वेडा संन्यासी दिसतोय आणि तुम्ही लोक त्याला देव म्हणताय खरे, पण तो तुम्हाला झालेला भ्रम आहे, तुम्ही लोक खरे फसलात। आणि अशा प्रकारे ते समर्थांची टिंगल टबाळी करू लागले। त्यानंतर ते आपल्या मुक्कामी आले। मनात मात्र श्री स्वामींबद्दल तुच्छतेचे विचार होते। सायंकाळी जेवण वगैरे आटोपून विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि त्यांच्याबरोबर आलेले दोन पार्श्व गृहस्थ याबरोबर झोपी गेले। काही वेळाने बुवांना असे स्वप्न पडले की आपल्या अंगावर एकाएकी असंख्य विंचू चढले आहेत आणि त्यातली एक मोठा विंचू आपल्याला दंश करीत आहे। या स्वप्नाने बुवा खडबडून उठले, त्यांना धड बोलताही येईना, बोबडी वळाली होती त्यांची, फार घाबरे घुबरे झाले होते, त्यांना अक्षरशः घाम फुटला होता। कसे तरी त्यांनी शेजारी झोपलेल्या पार्श्वगृहस्थांना उठवले, त्यांना पडलेले स्वप्न सांगितले। बुवा घाबरलेले पाहून पार्श्याने त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितले, अशी कित्येक स्वप्न आम्हालाही पडतात, शेवटी स्वप्न ते स्वप्नच। अशा प्रकारे त्यांचे समाधान करून तिघेही पुन्हा झोपी गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे आपली नित्यकर्म आटोपून पुन्हा ते श्री समर्थांकडे आले। पुन्हा तोच प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला। तो प्रश्न ऐकताच श्री महाराज पुन्हा एकदा खदाखदा हसल्याने बुवांना म्हणाले, अरे ब्रह्मपद तदाकार होणे हे काही टिंगलटवाळे करणे इतकं सोपं आहे का? स्वप्नात चावणाऱ्या विंचवाला तू भीतोस, गर्भगळीत होतोस, जे मिथ्या आहे त्याला तू घाबरतोस,
आणि ब्रह्मपद तदाकार होणं हे काही इतकं सोपं वाटलं काय? त्याला फार साधना करावी लागते, फार कष्ट करावे लागतात, ते काय फुकट सहजासहजी मिळत नाही. हा दृष्टांत ऐकून बुवा फार खचील झाले. आपण या महायोगीची योग्यता न जाणता टवाळी केली असे त्यांना वाटली. बुवांनी लगेच समर्थांचे पाय धरले आणि अशा प्रकारे बुवांचा अहंकार स्वामींनी दूर केला आणि त्यांना ब्रह्मपदासाठी योग्य असे मार्गदर्शन केले. आणि याबरोबर सातवा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 8. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला राहायला आल्यापासून बरेच लोक त्यांचे भक्त झाले. नित्य भजन पूजन करू लागले. सगळीकडे स्वामींचा जय जयकार होऊ लागला. नगरात आनंदी आनंद झाला. त्या काळी हैदराबादच्या निजामाच्या पदरी राय बहादूर शंकरराव म्हणून कारभारी म्हणजेच दिवाण होते. त्या काळी वार्षिक 6 लाख रुपये उत्पन्न असलेली त्यांची जहागिरी होती. त्यामुळे सर्व सुख त्यांच्यासमोर हात जोडून उभी असत. संतती संपत्ती काहीच कमी नव्हते. पण कर्माची गती गहन असते. पूर्वकर्मानुसार आणि विधिलिखितानुसार सर्व काही घडत असते. पूर्वकर्मानुबंधाप्रमाणे शंकररावांना एका ब्रह्मसंबंधाने गाठले. संबंध बाधा झाली. बाधा दूर व्हावी म्हणून भरपूर उपाय केले, व्रते अनुष्ठाने केली, दानधर्म केला, पण बाधा काही दूर होईना. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खराब व्हायला लागली. शरीर सुकून गेले. अन्नपाणी गोड लागेना, कशातच मन रमेना. कोणतेही भोगविलास नकोसे झाले. रात्रंदिवस झोप नाही. आता आपले कसे होणार या काळजीनेच ते खंगत चालले. उत्तम आरोग्य राहावे म्हणून ब्राह्मणांना मोठ्या दक्षिणा दिल्या. त्यांच्याकडून तीळ तर्पणादी विधी करविले. खूप दानधर्म केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही. हळूहळू त्यांचे शरीर काळे पडू लागले. संसाराचा या भवसागराचा त्यांना अगदी कंटाळा आला. नको नको सारे. विधिलिखिताप्रमाणे माणसाला भोग भोगावेच लागतात. शंकरराव नेहमी विचार करीत असत, आपणाला यातून कोण सोडवेल? या भयातून कोण मुक्त करेल? कोणातरी देवाची कृपा झाल्याशिवाय हे केवळ अशक्य. मी कुणाला बरं शरण जावे? विचार करता करता त्यांच्या लक्षात आले की भीमातीरावरील प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर हे दत्तांचे सिद्धस्थान आहे. तेथे जाऊन दत्तसेवा करावी असं मनात येताच ते ताबडतोब गाणगापूरला आले. स्वतःचे गुरुचरित्र पारायणाने अनुष्ठान बसवले. अशी सलग 3 महिने सेवा केल्यानंतर एका रात्री त्यांना स्वप्नात श्री दत्तांनी दृष्टांत दिला की तू अक्कलकोटला जा. तेथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांची तू सेवा कर. त्या यतिराजांची तू मनोभावे पूजा कर. त्यांच्या आशीर्वादानेच तुझी व्याधी बरी होईल. परंतु शंकररावांनी श्री स्वामी समर्थांविषयी यापूर्वी काही ऐकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी दृष्टांतावर विश्वास न ठेवता गाणगापुरालाच राहून दत्तसेवा करायचे ठरवले. पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात केली. पुन्हा त्यांना तोच दृष्टांत झाला आणि अक्कलकोटला जायला सांगितले. वारंवार तोच दृष्टांत होत आहे हे पाहून मनाशी विचार करून ते लगेच अक्कलकोटला सपत्निक निघाले. तेथे पोहोचल्यानंतर जिकडे पाहता ते तिकडे स्वामीनामाचा गजर होतो आहे. कुठे त्यांचे चरित्रांचे कीर्तन होत आहे. चौकाचौकात लोक श्री स्वामींविषयीच बोलत आहेत. कामधंदा चालू असताना सुद्धा स्वामीनामाचा जप चालू आहे. कोणी पूजाद्रव्य घेऊन लगबगीने श्री समर्थांच्या पूजस्तंभ निघाला आहे. या सर्व गोष्टी पाहून शंकरराव अगदी भारावून गेले. आणि याबरोबर स्वामीचरित्रातील 8वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 9. श्री शंकरराव अक्कलकोटाला आले. तेथे सर्वत्र आनंदी आनंद पाहून ते भारावून गेले. घराघरातून स्वामींची कीर्तने होत होती. चारही दिशेला त्यांची कीर्ती पसरली होती. त्यामुळे भक्तगणांची रेख लागलेली असे. व्यापारी वाणी ब्राह्मण अधिकारी सरदार संन्याशी साधू मंडळी शूद्र जातीचे लोक मुसलमान पारशी ख्रिस्ती इत्यादी सर्व धर्माचे लोक स्वामींच्या दर्शनाला येत असत. नेहमी यात्रेसारखे गर्दी असे. नगरीत सर्वत्र आनंदी आनंद असे. परब्रह्म स्वरूप साक्षात वैकुंठ नगरीसारखी भासू लागली. अशा त्या अक्कलकोट नगरामध्ये शंकरराव येऊन पोहोचले.
आपण योग्य ठिकाणी येऊन पोचलो आहोत असे वाटून ते आनंदी आणि समाधानी झाले. तेथील स्वामी भक्तांची यात्रा आणि गर्दी पाहून त्यांना असे वाटले की आपली स्वामी महाराजांची भेट कशी व्हायची. या चिंतेनेच ते वाकुळ झाले. त्यांनी एक युक्ती लढवली. श्री स्वामींचे जे सेवेकरी होते त्यात सुंदराबाई नावाची एक बाई मुख्य होती. महाराजांचा सर्व कारभार ती पाहत असे. तिला बाजूला घेऊन आपण का आणि कशासाठी आलो आहोत हे त्यांनी सांगितले. श्री स्वामींची भेट घडवून देण्याची आणि त्यांना आपले गाऱ्हाणे सांगण्याची विनंती केली. त्या बदल्यात सुंदराबाईंनी शंकररावांना 2000 रुपये द्यास सांगितले. शंकरराव श्रीमंत गृहस्थ, त्यामुळे ते म्हणाले, 2 काय 10000 रुपये मी देईन, पण माझी ही व्याधी बरी झाली पाहिजे. सुंदराबाई द्रव्यलोभी असल्यामुळे ती या गोष्टीला लगेच तयार झाली आणि ती म्हणाली की आपण हातात पाणी घेऊन इथे आलात, आता इथे संकल्प सोडा. त्याप्रमाणे शंकररावांनी 10000 रुपये देण्याचा संकल्प सोडला. एके दिवशी श्री स्वामी समर्थ आनंद चित्ताने बसले असताना सुंदराबाईने शंकररावाचे गाऱ्हाणे स्वामींपुढे मांडले. हे हैदराबादाच्या राजाचे दिवाण आहेत, परंतु यांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाल्यामुळे त्यांची फारच वाईट स्थिती आहे, तरी आपण त्यांची व्याधी बरी करावी. हे सर्व ऐकून घेतल्यावर श्री महाराज तिथून ताबडतोब उठले आणि गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याने तरातरा निघाले. वाटेत शेखनूरचा एक दर्गा होता, जवळच यवनांची दफनभूमी होती. तेथे ते आले. बरोबर इतर सेवेकऱ्यांनी स्वतः शंकररावही होते. स्मशानात आल्यावर एका नुकत्याच खणलेल्या ठिकाणी आपली छाती टाकून ते झोपले. ते पाहून सेवेकरी शंकररावांना म्हणाले की स्वामींनी असे करून तुमची व्याधी दूर केली आहे, तेव्हा तुम्हाला आता मरणाची भीती नाही असे समजा. काही वेळाने महाराज तिथून उठले आणि शेखनूरच्या दर्ग्याला वळसा घालून पुढे मठाकडे परत निघाले. त्या दिवशी शंकररावांनी शेखनूरच्या दर्ग्याला एक भरजरी कफनी अर्पण केली, फकीरांना अन्नदान केले. त्यानंतर काही दिवसांनी श्री स्वामी महाराजांनी शंकररावांना औषध घ्यायला सांगितले. कडुलिंबाची पाने 10 मिरे वाटून त्याची गोळी करून खा, म्हणजे तुला बरे वाटेल आणि ब्रह्मसंबंध तुला सोडून जाईल. एखाद्या वैद्य किंवा डॉक्टराप्रमाणे श्री स्वामींनी औषध सांगितले. शंकररावांनीही समर्थांच्या चरणी शुद्ध भाव ठेवून ते औषध घेतले. 10 दिवसांनंतर शंकररावांच्या प्रकृतीत फरक पडला, त्यांना बरे वाटायला लागले. त्यानंतर ते आपल्या गावी हैदराबादला परत गेले. काही महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना ब्रह्मसंबंधाने सोडले. आता ते पूर्णपणे बरे झाले. काही दिवसांनी ते अक्कलकोटला आले आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि बरे झाल्यामुळे त्यांना फारच आनंद पटला. त्यानंतर ते श्री स्वामी समर्थांना म्हणाले, माझी व्याधी बरी झाल्यास आपल्या चरणी 10000 रुपये अर्पण करीन असा नभस केला होता, त्याचे काय करायचे? त्यावर महाराज म्हणाले, आपल्या गावाबाहेर एक मारुतीचे देवळ आहे, तेथे तुम्ही चांगला चुनेगच्चे मठ बांधा. त्यावर शंकरराव म्हणाले, त्या एकांतस्थळी कोणी जाणार नाही, येणार नाही, तेथे मठ बांधून का उपयोग? त्यांच्या म्हणण्याला काही सेवकरांनी दुजोरा दिला, परंतु महाराजांनी पुन्हा 30 आज्ञा दिली. तेव्हा श्री भुजंग आणि इतर सेवेकऱ्यांनी शंकररावांना ते मारुतीचे देऊळ समक्ष नेऊन दाखविले. त्यानंतर शंकररावांनी तिथे सुंदर मठ बांधून दिला आणि अशा प्रकारे शंकररावांची कीर्ती अजरामर झाली. ते रोगमुक्तही झाले. श्री स्वामी चरित्र अगाध आहे. ते इतके अथांग की समुद्राचा ठाव लागणे जसे कठीण, तसाच गंगेच्या पाण्याचाही. परंतु 2 घोट गंगेचे प्राशन केलेले पाणी जन्मोजन्मीचे पापे दूर करते. तेव्हा हे भक्तगण हो, आपण भक्तिभावाने आणि आदराने हे स्वामी चरित्र सारामृत श्रवण करा. त्याने आपले सर्व दोष दूर होऊन आपण सुखाने उर्वरित आयुष्य जगाल. आणि अशा प्रकारे स्वामी चरित्रातील हा 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत 10वा अध्याय. श्री स्वामी समर्थ त्यांच्या सर्व भाविकांवर कृपा करून त्यांचे कल्याण करीत होते. अक्कलकोटमध्ये त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या भक्तगणामध्ये वाढ होऊ लागली होती. कर्नाटकामध्ये हावेरी नावाच्या गावामध्ये श्री बाळप्पा नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण सावकार होते. संपत्ती आणि संततीचे दोन्ही बाबतीत ते सुखी आणि आनंदी होते. एक प्रतिष्ठित सावकार म्हणून ते प्रसिद्ध होते. सर्व सुखे अनुकूल असूनही अध्यात्माकडे त्यांचा जास्त कल होता. वयाचे 30 ओलांडल्यानंतर
त्यांचा कल जास्तच झाला होता. वयाची तिशी ओलांडल्यानंतर त्यांना आपल्याला गुरूंचा अनुग्रह व्हावा असे वाटू लागले. संसाराचा कंटाळा येऊ लागला. सद्गुरू भेटीचा काळ जवळ आल्यामुळे बहुतेक गोष्टीत त्यांना रस वाटेनासा झाला. हा संसार हे भोग मिथ्या आहे. परलोकी पत्नी मुले पैसा यांचा काय उपयोग? इहलोकी म्हणजे इथे आपण जे काही पापपुण्य करू त्याप्रमाणे परलोकी त्याचे फळ मिळणार. दुष्कर्माने दुःख भोगावे लागते, काही चांगले कर्म केले तरच सुख मिळते. याप्रमाणे बाळप्पाच्या मनामध्ये विचार येत असत. त्यामुळे त्यांचे मन सैरभैर होत असे. व्यवहारी जगामध्ये त्यांना सुख वाटेनासे झाले. नेहमी त्यांच्या मनामध्ये आपणाला कोण योग्य सद्गुरू भेटतील असा विचार वारंवार येत असे. त्यामुळे संसारात सारे सुख उपलब्ध असूनही त्यांना शांतता नव्हती. काही दिवसांनी त्यांना लागोपाठ 3 दिवस एकच स्वप्न पडले. पंचपक्वानांनी भरलेले सोन्याचे ताट आपल्यापुढे येत आहे आणि असे पाहून त्यांनी ठरवले की आता सद्गुरू भेटीची आणि शोधाची संधी आलेली आहे. त्यामुळे त्यांचे उद्विग्न मन उल्हासित झाले. त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. सांसारिक मायापाश विवेकाच्या दुधारी शस्त्राने तोडण्याचे ठरविले. सोलापुराला वसुलीच्या कामासाठी जात आहे असं सांगून सद्गुरूंच्या शोधार्थ निघाले आणि घराधाराचा त्याग केला. जवळच असलेल्या मुरगोड या गावी ते आले. चिदंबर दीक्षित म्हणून एक ईश्वरी अवतार तिथे होऊन गेले होते, त्यामुळे मुरगोड हे तसे प्रसिद्ध गाव. दीक्षित साक्षात शंकरांच्या अवतार असे म्हणतात. त्यांनी लहानपणापासूनच निरनिराळे चमत्कार लोकांना दाखविले. त्यांचा महिमा फार मोठा आहे, तो संपूर्ण या ग्रंथात वर्णन करणे अशक्यच आहे. स्वामींच्या या चरित्रात त्यांचा विषय निघालाच आहे, म्हणून त्यांची कथा थोडक्यात. ज्याप्रमाणे आपण जाताना एखादं तीर्थक्षेत्र लागलं तर क्षणभर थांबून दर्शन घेतो आणि विसावा घेऊन पुढे निघतो, त्याप्रमाणेच स्वामी चरित्ररूपी महायात्रेला आपण निघालो आहोत आणि मार्गात चिदंबराचे पुण्यस्थान लागले म्हणून तेथे थोडे थांबू, त्यांच्या चरित्राचे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करू. मुरगोड नावाच्या गावी मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असलेले एक ब्राह्मण राहत होते. ते मोठे शिवभक्त, धर्मकर्म करणारे, विद्यादान करून विद्यार्थ्यांना शिकवीत आणि सर्वांपासून अलिप्त राहून संसार करीत. परंतु त्यांना संतती मात्र नव्हती, त्यामुळे ते नेहमी उदासीन असत. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी 12 वर्ष श्री शंकरांचे अनुष्ठान केले. तेव्हा साक्षात शंकर सदाशिव त्यांना प्रसन्न झाले आणि म्हणाले, काही उदास होऊ नकोस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुझ्या भक्तीने संतुष्ट झालोय. मीच आता तुझा पुत्र होईल, तेव्हा तू आता निश्चिंत राहा. श्री शंकरांच्या वराने ते अतिशय आनंदी झाले. लोकलोक त्यांनी हे वर्तमान आपल्या पत्नीला सांगितले. ते ऐकून तीही फार संतुष्ट झाली. काही दिवसांनी ती गर्भवती झाली. साक्षात भगवान शंकर तिच्या उदरी वाढू लागले, त्यामुळे या उभयतांचे मन प्रफुल्लित झाले. पहा काय परमेश्वर लिहिलं आहे, अहो केवळ ज्याच्या इच्छेने हे जग चालते, ह्या अनंतकोटी ब्रह्मांडाचा कर्विता करता तो प्रत्यक्ष त्रिपुरारी आपल्या भक्तांच्या इच्छेसाठी गर्भवास भोगतोय. कालांतराने 9 महिने पूर्ण होताच दीक्षितांची पत्नी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. यथोचित सर्व जातक विधी करून दीक्षितांनी आपल्या त्या अवतारी मुलाचे नाव चिदंबर असे ठेवले. शुक्ल पक्षातील चंद्र जसा कलाकलाने वाढत जातो त्याप्रमाणे ते बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. तो प्रत्यक्ष शंकराचाच अवतार. बाळपणापासून त्याने आपल्या लीलांना प्रारंभ केला. ते पाहून आई वडिलांना बाळाचे मोठे कौतुक वाटे. 7 वर्ष पूर्ण होताच त्याची मुंज केली, तसेच त्याला वेदविद्येचे शिक्षण दिले. निरनिराळी संस्कृत काव्य आणि इतर काही संस्कृत ग्रंथ त्याला शिकवले. एकदा चिदंबराला एका यजमानाने गजलक्ष्मीची पूजा करण्याकरता बोलावले. मातीचा हत्ती करून त्याच्या पूजेसाठी प्राणप्रतिष्ठा करायचे होते. पूर्वपूजा आटोपल्यानंतर चिदंबराने मातीच्या हत्तीची प्राणप्रतिष्ठा करायला सुरुवात केली. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणताच तो मातीचा हत्ती सजीव झाला आणि चालू लागला. हे अघटित आश्चर्य पाहून सर्वजण चकित झाले. चिदंबर ईश्वरी अवतार असल्याबद्दल खरोखरी लोकांची खात्री पटली. अशा कित्येक लीला आणि चमत्कार त्यांनी केले. पुढे मोठेपणी एकदा त्यांनी यज्ञ केला, त्यामध्ये आसपासच्या कित्येक ब्राह्मणांना त्यांनी बोलावले.
त्यात त्यांनी बराच दानधर्मही केला, भरपूर द्रव्य खर्च केले. त्या समारंभामध्ये ब्राह्मणांची पंगत बसली आणि भोजनाच्या मध्यंतरी तूप संपले. तेव्हा दीक्षितांनी आपला अमृतहस्त तेथील पाणी भरून ठेवलेल्या रांजणांना लावताच ते सर्व रांजण तुपाचे झाले, पाण्याऐवजी तूप निर्माण झाले. तो चमत्कार पाहून सगळ्यांनी तोंडामध्ये बोटं घातली. त्या काळात पुणे शहरात रघुनाथरावांचे चिरंजीव शेवटचे बाजीराव पेशवे होते. त्यांनी आपल्याच कित्येक सरदारांची वतने हडप केली होती, जनतेला फार त्रास दिला होता, ज्यामुळे कोणत्याही संकटकाळी कोणीही त्यांच्या बाजून उभे राहत नसे. ते अन्यायाने राज्यकारभार करीत होते. त्यांना मुरगोडच्या या दीक्षितांबद्दल समजले. तेव्हा त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला, आम्ही आपल्या दर्शनाला येत आहोत, आम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी करा. दीक्षितांनी त्यांना लगेच प्रतिनिरोप दिला. आपल्या वागण्यामुळे आपल्यावर श्रीशंकर आधीच नाराज झालेले आहेत, आपल्यावर ते कोपलेले आहेत. तेव्हा आम्ही आपणासाठी काहीच करू शकत नाही, आपले हे राजवैभव नष्ट होऊन आपणावर लवकरच हरिहरी करत बसण्याची वेळ येणार आहे. आणि ते लवकरच खरे झाले. पेशवाई इंग्रजांनी काबीज केली आणि जन्मभर मध्य प्रदेशात ब्रह्मवर्त येथे त्यांना नजर कैदेत ठेवले, हे आपले सर्वांना माहिती आहेच. एकदा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांसमोर दीक्षितांचा विषय निघाला आणि ते म्हणाले, आम्ही दीक्षितांना ओळखतो, या यज्ञ समारंभाच्या वेळेला तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडेच होती. असे हे त्रिभुवनी गमन करणारे श्री स्वामी समर्थ ज्यांची लीला अगाध आहे, ते दीक्षितांच्या घरी असतील यात नवलते काय, असे ते महासिद्ध दीक्षित शंकरावतार होते. त्यांचे थोडक्यात चरित्र आपण इथे पाहिले. अशा या पुण्यस्थानी मुरगोड गावी बाळप्पा येऊन पोहोचले. तेथे आल्यानंतर त्यांना समजले की जवळच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ नावाचे यती आहेत. ते भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात, त्यांची संकटे दूर करतात. ते सर्व ऐकून बाळप्पा अक्कलकोटी यायला निघाले. त्यांची रसाळ हकीकत पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत. तेव्हा श्रोते हो, तुम्ही ती एकाग्रचित्ताने श्रवण करा. आणि अशा प्रकारे श्री स्वामी चरित्रातील हा 10वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. मागच्या अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड गावी आले. तेथे ते 3 दिवस 3 रात्र राहिले. तेथे त्यांना समजले की जवळच अक्कलकोट येथे साक्षात श्रीदत्त महाराज श्री स्वामी रूपाने वास्तव्य करून आहेत. तेव्हा आपण आपल्या मनोरथ सिद्धीसाठी अक्कलकोटला जावे. बाळप्पाला मुरगोडच्या काही ब्राह्मणांनी सल्ला दिला. भीमा नदीच्या तीरावरील गाणगापुराला श्री दत्तांचे तीर्थस्थान आहे, तेथे आधी आपण जा, अनुष्ठान करा. श्री दत्त महाराज स्वप्नात येऊन जो दृष्टांत देतील त्याप्रमाणे वागा. गाणगापूर अत्यंत पवित्र स्थान आहे. तेथे लोक पुत्रप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि अन्य ज्या काही मनातील इच्छा असतील त्यासाठी येतात. त्यासाठी श्री नरसिंह सरस्वतींची आराधना करतात. कोणी देवळाला 11, 21 तर 101 अशा प्रदक्षिणा घालतात, तर कोणी गंगेत स्नान करून देवळापर्यंत नमस्कार घालतात, तर कोणी ब्राह्मण भोजन घालतात. ज्याप्रमाणे नवस बोलले असतील त्याप्रमाणे भक्तिभावाने तो पूर्णही करतात. अर्थात श्री दत्त महाराज भक्तांची भक्ती पाहून त्याप्रमाणेच त्यांना फळ देतात. तेथील सर्व सेवेकरी रोज दुपारी आणि सायंकाळी नियमित माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतात. अशा ह्या गाणगापुराला बाळप्पा येऊन पोहोचले. ते रम्य आणि पवित्र ठिकाण पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मनोभावे श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अनुष्ठानाला आरंभ केला. रोज पहाटे उठावे, भीमा अमरजा संगमात जाऊन स्नान करावे, कलेश्वराचे दर्शन घेऊन जप ध्यान उरकून परत मठात येत, इतर सेवेकऱ्यांबरोबर माधुकरी मागून भोजन करीत, जेवण झाल्यावर पुन्हा ध्यान समयी संगमावर येत, स्नान करून ध्यान लावून जप करीत बसत, सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी संध्या स्नान करून संध्यावंदन आणि जप नामस्मरणादी कार्य आटोपून रात्र पडायच्या आत गावात परत येत असत. बाळप्पा 30 वर्षांचे म्हणजे गृहस्थाश्रमी होते, ज्यांना परांना कधी माहितीच नव्हते ते आज येथे भिक्षा मागून जेवत होते. केवळ सद्गुरूंची प्राप्ती व्हावी हा एकच ध्यास असल्यामुळे ते कामधंदा, बायको, मुलं, घरदार या सर्वांचा त्याग करून थंडी, ऊन आणि वारा
पाऊस आणि कदान्न यांची पर्वा न करता हत्या आनंदाने अनुष्ठान करीत दिवस घालवत. घरी रोज पंचपक्वने खाणारा आपण इथे रोज माधुकरी मागतो. त्यामध्ये कधी कधी नुसत्या कोरड्या भाकऱ्या मिळत, कधी कधी त्याने पोटही भरत नसे. मग अर्धपोटीच झोपावे लागे. सकाळी थंडीचा, दुपारी उन्हाचा त्रास, ह्या सर्व गोष्टींचा त्रास सहन करून आणि मनातून केव्हाही उदास न होता किंवा उगाच आपण या फंद्यात पडलो असे कधी त्यांना न वाटता सद्गुरु प्राप्तीचा त्यांना ध्यास लागला होता. गाणगापुरामध्ये अय्याराम नावाचे एक सेवेकरी होते. त्यांना बाळपंचाबद्दल समजले. बाळपांच्या जेवणाचे होणारे हाल त्यांनी पाहिले आणि ते त्यांना म्हणाले, तुम्ही रोज माधुकरी मागून आलात की आमच्या घरी येऊन जेवत जा. जे काही तुम्हाला कमी पडेल ते निसंकोचपणे आमच्याकडून मागून घ्या. हे ऐकून बाळपांना जरा बरे वाटले. दोन तीन दिवस त्याप्रमाणे घरी ते पोटभर जेवली, पण मनातून त्यांना नेहमी संकोच वाटे. त्यामुळे त्यांच्या घरी जाणे त्यांनी सोडून दिले. नेहमीप्रमाणे माधुकरी मागून आले की संगमावर जात कोरड्या भाकरीची झोळी नदीच्या पाण्यात बुडवीत, त्यानंतर तेथीलच एखाद्या खडकावर बसून त्या पाण्याने ओल्या झालेले भाकरी ते खात. असा हा त्यांचा दिनक्रम कित्येक दिवस चालू होता. त्यामुळे योग्य आहाराअभावी त्यांचे शरीर कृश आणि अशक्त होत गेले. त्यामुळे त्यांच्या मनात विचार येत, आपण घरदार, बायका, मुलं, इतर सर्व सुख यांचा त्याग करून इथे सद्गुरुप्राप्तीकरिता आलो खरे, पण अद्याप त्यांची काही कृपा होण्याचे चिन्हे दिसेनात, आपले नशीबच खोटे. इतका त्रास आपण सहन केला, उपास तपास केले, अनुष्ठान चालू आहे, पण स्वप्नसुद्धा आपल्याला सद्गुरूंचे चरणांचे दर्शन झाले नाही. याप्रमाणे बाळपाच्या मनात नेहमी विचार येत असत. तरीसुद्धा ते कष्ट सोसून त्यांनी आपला नित्यनेम चालू ठेवला. याप्रमाणे एक महिना झाल्यानंतर एक रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष त्रयमूर्तीचे दर्शन त्यांना झाले. त्यामुळे बाळप्पाला मनोमन फार आनंद झाला. पुन्हा पुढे 15 दिवस गेल्यानंतर रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. एका ब्राह्मणाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की अक्कलकोट येथे श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ रूपाने राहत आहेत, तेथे तू जा, तुझे कार्य सिद्धीला जाईल. हे स्वप्न पाहून त्यांना फारच आनंद झाला आणि आपल्या दारुण कष्टाचे चीज झाल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर अंथरुणाखाली त्यांना एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये फक्त एकच ओळ लिहिली होती, घाई करू नकोस, उतावळेपणा करू नकोस. हे वाचून बाळप्पांनी मनात विचार केला, आपले अनुष्ठान अर्धवट झाल्यामुळेच श्री दत्त महाराजांची आपल्याला जायची आज्ञा नाही, आणि पुन्हा अनुष्ठानाला आरंभ करून त्यांनी ते पूर्ण केले. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे सकाळी संगमावर प्रातस्नान वगैरे करण्यासाठी गेले. स्नान उरकून कपडे घालण्यासाठी उचलले तर त्याखाली काळा विंचू निघाला, पण हा शुभशकून आहे असे समजून त्यांनी विंचवाला न मारता त्याला जाऊ दिले. आपले नित्यकर्म आटोपून ते भिक्षेसाठी गावात गेले. विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांना प्रत्येक घरातून कोरड्या भाकरी न मिळता निरनिराळी पक्वांनी मिळाली. त्यांना वाटले आजचा दिवस फारच उत्तम आहे. आनंदाने यथेच भोजन करून त्याच दिवशी त्या अक्कलकोटला यायला निघाले. वाटेमध्ये त्यांना निरनिराळे शुभशकून झाले. पायवाटेने चालत चालत दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटला येऊन पोहोचले. नरसिंह सरस्वती तेथे स्वतः यतिरूपाने वास करीत आहेत. ती रम्य अक्कलकोट नगरी आनंद सागरामध्ये नाहून निघत आहे. सर्व लोक सुखी आणि आनंदी दिसत आहेत. प्रत्येक जण कोणतेही काम करताना स्वामी नामाचा गजर करीत आहे. कोणी स्वामींची स्तुती गाणी म्हणून करीत आहे. दूर दूरवरून ब्राह्मण, मारवाडी, वाणी, मुसलमान, शूद्र लोक स्त्रींच्याकडे काहीतरी काम अथवा गारणे घेऊन येत आहेत. राजलोक, विद्वान, पंडित, भिक्षुकी करणारे, नाथपंथी, रामदासी, संन्यासी, फकीर अशा प्रकारचे नाना लोक कुठून कुठून त्यांच्या दर्शनाला येत असतात. अक्कलकोट येथे घरोघरी असे लोक उतरत असतात. श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने ती नगरी अक्षरशः गजबजलेली असते. कोणी कीर्तन करून तर कोणी नाचून गाऊन श्री स्वामींचा महिमा वर्णन करत आहेत. अशा त्या तीर्थक्षेत्राचा महिमा मी काय वर्णन करावा. तर अशी ही आनंद नगरी पाहून बाळप्पा फार खुश झाले. पूर्व पुण्याईनेच आपल्याला योग्य जागा सापडली आणि आपल्या जन्माचे सार्थक येथेच होईल असे त्यांना वाटले. बाळप्पा श्री स्वामी महाराजांचा सेवकरी होऊन स्वहस्ते त्यांची पूजा अर्चा करतील. या प्रसंगाचे वर्णन आपण पाहणार आहोत पुढील 12व्या अध्यायामध्ये.
आणि माय बाप या ठिकाणी 11वा अध्याय समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गुरु दत्तात्रयांनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यानंतर आपल्या भक्तांसाठी पुन्हा श्री स्वामींच्या रूपाने अक्कलकोटामध्ये अवतार धारण केला. मागच्या अध्यायामध्ये बाळप्पा अक्कलकोटला आले. ते पुण्यनगरी पाहिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात माविना. बाळप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशी श्री स्वामींची स्वारी खास बागेत बसली होती. एकदम यात्रेची गर्दी झाली. ते पाहून बाळप्पांना वाटले की आता एवढ्या गर्दीत आपणाला स्वामींचे दर्शन कसे होणार. पण मनाशी त्यांनी निश्चय केला की श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवण घ्यायचे नाही. दर्शनाची उत्कट इच्छा झाली होती. हातात खडीसाखर घेऊन ते त्या दर्शनाच्या गर्दीत घुसून पुढे जात राहिले. श्री महाराजांच्या जवळ आल्यावर ती अजानुबाहू आनंदी अशी मूर्ती पाहून पुढे त्यांच्या चरणावर त्यांनी धाव घेतली. श्री समर्थांचे चरण घट्ट धरून ठेवले. त्यांच्या पायावर डोके ठेवून समाधी लागल्यासारखे सर्व काही स्वतःलाही विसरून कितीतरी वेळ त्याच स्थितीमध्ये ते राहिले. त्यांना परमानंद झाला. आनंद अतिशयाने त्यांचे अंतकरण भरून आले. गंगा सागराला मिळते त्या ठिकाणी जसे तरंग उडतात पण ते पाण्याला सोडून कुठेही जात नाही, किंवा गंगेचे एकदा सागराशी मिलन झाले की गंगा स्वतःचे अस्तित्व विसरून जाते, त्याप्रमाणे बाळप्पांनी श्री स्वामींचे पाय घट्ट धरून ठेवले. मधाच्या आशेने कमळाच्या फुलात शिरलेला भुंगा जसा त्याचे मधाशी प्राशन झाल्याशिवाय त्या कमळ फुलाला सोडत नाही, त्याप्रमाणे ते स्वामींचरणी दृढ झाले. काही वेळाने एकदम भानावर येऊन त्यांनी श्री स्वामींच्या पायांची मिठी सोडली. सद्गुरुप्राप्तीच्या ब्रह्मानंदाने तोंडाने श्री स्वामींचे निरनिराळी स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. तेव्हा स्वामी समर्थ जमिनीवर पडलेले होते. त्यांनी जमिनीवर उठून एक विचित्र प्रकार केला. बागेत त्यांच्या जवळपास जी झाडं होती त्यांना ते आलिंगन देत सुटले. बाळप्पा ज्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचला ते त्यांनी अंतरज्ञानाने जाणून त्यांना बाळप्पाबद्दल जे प्रेम वाटते ते त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केले. त्याच्याही मनी आणि चित्ती श्री स्वामींची मूर्ती ठसली होती. ते जेथे उतरले होते त्या बिराडी म्हणजे मुक्कामी ते आले. त्यांच्याबरोबर एक जहागीरदारी होते. ते बाळप्पांना म्हणाले, आज आपण स्वयंपाक करू आणि महाराजांना नैवेद्य अर्पण करू आणि मग नंतरच जेऊ. जहागीरदारीने त्वरेने स्वयंपाक केला. नैवेद्य अर्पण करण्यासाठी तत्परतेने ते बाळप्पांकडे गेले. बाळप्पांनी तो नैवेद्य घेतला आणि ते महाराजांकडे निघाले. वाटेत त्यांना असे समजले की श्री समर्थ यावेळी राजवाड्यात बसलेले असून राजाज्ञेशिवाय तेथे कोणालाही प्रवेश मिळणार नाही. ते ऐकून बाळप्पा फार नाराज झाले. आज काही आपल्या हातून महाराजांना नैवेद्य अर्पण होणार नाही. आणि मग ते तसेच घरी आले. जहागीरदारांना त्यांनी सर्व सांगितले. त्यांनी मग तेथूनच श्री महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि जेवण केले. रोज पहाटे उठावे, नेहमीची षटकर्म उरकून श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेत ते जपासाठी बसत. श्री शंकर त्यांचे उपास्य दैवत असल्याने त्यांचेही पूजन करून जपानुष्ठान करून मगच भिक्षेसाठी गावात जात. माधुकरी मागून जी भाजी भाकरी मिळेल त्याच्यावरच ते पोट भरत. सायंकाळी पुन्हा स्वामींचे दर्शन घ्यावे आणि जपानुष्ठान करावे. अशा प्रकारे त्यांचा अक्कलकोटला नित्यक्रम चालू होता. चोळोपांसारखेच इतरही बरेच सेवेकरी महाराजांच्या जवळ असत. त्यात सुंदराबाई नावाची एक विधवाबाई होती. ती ह्या सर्व सेवेकऱ्यांची मुख्य होती. महाराज सर्व सेवा तिच्या हातानेच घेत असत. बाळप्पाला नेहमी वाटत असे की आपण महाराजांचे सेवेकरी व्हावे. बाळप्पांचे नेहमी येणे जाणे, जपानुष्ठान आणि भक्ती पाहून सुंदराबाईने त्यांनाही सेवा करायला सांगितले. त्यामुळे बाळप्पांना स्वहस्ते श्री स्वामींची पूजा करता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात माविना. त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कारण त्यांना सद्गुरू नुसते भेटलेच नाहीत तर त्यांच्या सेवेचाही प्रत्यक्ष लाभ झाला होता. बरेच सेवेकरी होते आणि सुंदराबाई मुख्य होती. मठाची आणि महाराजांची सर्व व्यवस्था ती पाहत असे. त्यामुळे तिला अहंपणा आला होता. महाराज माझ्याशिवाय कोणाचेही ऐकत नाहीत असा गर्व तिला झाला होता. त्यामुळे ती इतर सेवेकऱ्यांशी तुच्छपणे वागत असे. इतरांना ती तुच्छ लेखत असे. त्यामुळे इतर लोकांवर दर्शन घेण्याचा त्रास आणि विलंब होऊ लागला. हे सर्व पाहून बाळप्पांना फार वाईट वाटले. त्यांनी समजुतीने सर्वांना आणि सुंदराबाईलाही चार शब्द सांगून भांडण कायमचे मिटवले.
सर्वांना मनोभावाने आणि एकचित्ताने श्री स्वामींची सेवा करायला सांगितले. सेवेत कुणा सेवकाराने टंगळमंगळ केली तर त्याच्याबदली स्वतः बाळप्पाती सेवा पूर्ण करीत असत. श्री समर्थ पूजेच्या वेळी कुठेही असोत बाळप्पा सर्व सिद्धता तयारी ठेवीत असे. श्री समर्थांच्या मनात आले तर गापाबाहेरील अरण्यातही जाऊन राहत. तेथेही बाळप्पा नियमित पूजा आणि आरती करीत असत. बाळप्पांची दृढ भक्ती पाहून स्वामींनाही आनंद होत असे. असे होता होता काही दिवसांनी बाळप्पा आजारी पडले. काहीतरी रोग झाला. रात्रंदिवस त्यांची पोट दुखू लागली. त्यानंतर बेंबीतून रक्त वाहू लागले. त्यामुळे त्यांना फारच वेदना होऊ लागल्या. दुःखातिशयाने ते विव्हळत असत. असा हा दुःख भोग भोगीत असताना एके दिवशी त्यांच्या बेंबीतून एक कागदाची पुडी बाहेर आली. ती उघडून पाहिली तर त्यात विष होते. पूर्वी कोणी एका हितशत्रूने त्यांना करंजीतून कृतज्ञपणे मारण्यासाठी विष दिले होते. केवळ श्री सद्गुरूंचा अनुग्रह व्हायचा होता म्हणूनच ते विष आजपर्यंत पोटात गुप्त राहिले. श्री समर्थांची सेवा त्यांच्या हस्ते होण्याचा योग असल्यामुळेच हे घडले. तसे विधिलेखितच होते. त्यानंतर ते पूर्ण बरे झाले. आजपर्यंत बरेच दिवस श्री स्वामींची सेवा चाकरी बाळप्पा जरी करीत होते तरी पूर्णपणे समर्पित असे त्यांचे अंतकरण झालेच नव्हते. प्रत्येक सोमवारी ते अगोदर महादेवाची शंकरांची पूजा करून मगच स्वामीसेवेसाठी येत असत. हे इतर सेवेकऱ्यांप्रमाणेच सुंदराबाईच्याही लक्षात आले. तिने एक दिवस महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांना शंकरांची पूजा वर्ज करा असं सांगायला सांगितले. स्वामींनी सुद्धा बाळप्पाला ताबडतोब तसे करायला सांगितले. श्री स्वामी समर्थांनी बाईच्या आग्रहामुळे तशी आपल्याला आज्ञा केली असे बाळप्पाला वाटले. स्वामींनी तसे विनोदाने म्हटले असेल तर त्याला वाटले शंकरांची पूजा करणे योग्य की अयोग्य आपण चिठ्ठ्या टाकून पाहावे असं ठरवून तसं करून त्याने पाहिले. दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या आणि मग त्यातील एक चिठ्ठी उचलून पाहिली तर पूजा करू नये असं त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्यामुळे त्याचे समाधान झाले. स्वामींची हीच आज्ञा आहे असं त्यांना वाटले. स्वतःच्या मनाची खात्री होण्यासाठीच बाळप्पाने चिठ्ठ्यांचा मार्ग अवलंबिला होता. ते नेमके त्यावेळेला श्रीपाद भट नावाच्या ब्राह्मणांनी जो चोळप्पांचा जावई होता त्याने पाहिले. त्यासंबंधी त्याने बाळप्पाला विचारलेही होते. श्री स्वामींच्या पुढे काही भक्तगण काही ना काही ठेवत. कोणी पैसे ठेवत, कोणी धान्य चीजवस्तू. सुंदराबाई ते झटकन उचलून घेत असे. त्यामुळे चोळप्पांची द्रव्यप्राप्ती आणि इतरही आवक कमी झाली. त्यांना वाटायचे की बाळप्पा आल्यापासून आपली द्रव्यप्राप्ती कमी झाली. मग बाळप्पा आणि त्यांचा जाबाई श्रीपाद भट यांनी मनात विचार केला की काहीतरी युक्ती करून बाळप्पाला इथून दूर केले पाहिजे. म्हणजे एकटी सुंदराबाई काही करू शकणार नाही, त्यांची आवक आपोआपच वाढेल. एक दिवस बाळप्पाला एकटे गाठून श्रीपाद भट म्हणाले, आपण आपली बायको मुलं घरदार पैसा अडका सर्व काही सोडून इथे आलात आणि निरीच्छ बुद्धीनं सर्व काही करतात, पण आपण महाराजांजवळ बसायला लागल्यापासून त्यांच्या पुढं जे काही येतं ते सुंदराबाई उचलून येते, त्यामुळं आमचे आर्थिक नुकसान होत आहे. हे ऐकून बाळप्पांना फार वाईट वाटले. मनातून ते फारच नाराज झाले कारण बाळप्पा त्यांच्याकडेच राहत होता, जेवत होता. बाळप्पाला वाटले, अरे रे, ज्यांचे अन्न आपण खातो त्यांचेच आपण नुकसान करीत आहोत, काय ही आपल्याची नाही. ते श्रीपाद भटाला म्हणाले की जर श्री स्वामी महाराज मला आज्ञा देत असतील तर आतासुद्धा मी इथून जायला तयार आहे. तुम्ही अशी काही युक्ती लढवा की स्वामी महाराज मला आज्ञा देतील. एकदा श्री स्वामी समर्थ महाराज आनंदी वृत्तीने बसले असताना श्रीपाद भटाने त्यांना विचारले, स्वामी, बाळप्पा कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी तसे गावाला जायचे म्हणतोय तर त्याला आज्ञा आहे का? तेव्हा महाराज हसून म्हणाले, अरे भट्टा, बाळप्पा रोजच कुलदेवतेचे दर्शन इथेच करीत असतो, त्याला इतरत्र जाण्याची गरज ती काय? हे ऐकून श्रीपाद भट निरुत्तरच झाला. आता बाळप्पाला घालवण्यासाठी काय युक्ती करावी या विचारात तो असतानाच त्याला बाळप्पाने केलेल्या चिठ्ठ्यांची करमत आठवली. त्याने त्याला त्याबद्दल विचारले तेव्हा आपण चिठ्ठ्यातूनच मनाने कौल लावला असे त्याने सांगितले. मग हे ऐकून कपट युक्तीने बाळप्पाला फसविण्याचे ठरवून चिठ्ठ्या टाकून आपण आज्ञा घ्यावी असे त्याने सुचविले. दोघांनी दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या. कपटाने भटजीने ज्या दोन चिठ्ठ्या टाकल्या होत्या ते दोन्ही चिठ्ठीत त्वरित निघावे असे लिहिलेले होते.
त्यामुळे तीच चिठ्ठी त्याने उचलली आणि उलगडून वाचली तर कार्य आश्चर्य. त्यामध्ये येथे राहून सेवा चाकरी करावी असे लिहिले होते. अर्थात श्री स्वामींच्या कृपेने ते त्या चिठ्ठीतील मजकूर बदलला होता. हा चमत्कार पाहून श्रीपाद भट मनातून फारच नाराज झाला. स्वरूपाने तो पुरता समजून चुकला की महाराजांची पूर्ण कृपा बाळप्पावर असल्यामुळे त्याला इथून घालवणे केवळ अशक्य आहे. अरे आपल्या प्रिय शिष्याला गुरु विनाकारण कधीतरी दूर करेल काय? बाळप्पांची भक्ती श्री स्वामींच्या चरणी एवढी दृढ झाली होती की ते दयाघन कनवाळू कृपाळू यती महाराज विनाकारण दूर कसे लुटतील? जे भक्तांसाठी केवळ कल्पवृक्ष म्हणून अवतरले आहेत त्यांना तन मन धनाने शरण गेलेल्यांना त्यांच्या आशीर्वाद लाभणारच. तेव्हा भक्तगण हो, तुम्ही सुद्धा स्वामींना पूर्णपणे शरण जा, त्यांची भक्ती करा, म्हणजे तुमचेही मनोरथ पूर्ण होतील. आणि याबरोबरच हा 12वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री स्वामींची पूर्ण कृपा बाळप्पावर झाली आहे हे लक्षात आल्यावर चोळप्पा मनामध्ये निराश झाला. बाळप्पा कानामागून येऊन तिकट झाला असे त्याला वाटले. तिकडे काहीही हो, बाळप्पाची सेवा मात्र नित्य ठरल्याप्रमाणे एकनिष्ठपणे चालू होते. सर्वांना मठातच प्रसाद मिळे, तसेच स्वयंपाकही आळीपाळीने स्वतःहून ते करीत. पण बाळप्पाला स्वयंपाक करायला मात्र लाज वाटत असे. एकेकाळी तो सावकार असल्याने असली कामं त्याने कधीही केलेली नव्हती. श्री स्वामी महाराजांच्या हे ध्यानात आल्यावर एक दिवस ते बाळप्पाला उपरोधानी म्हणाले, निर्लज्ज माणसास गुरुचाच वरदहस्त असल्यावर त्याला कोण काय बोलणार? बाळप्पाला स्वामी महाराज आपणाला असे का म्हणाले ते कळले. आणि तेव्हापासून बाळप्पा स्वयंपाकासहित इतर कामे न लाजत आनंदाने करू लागला. अशा प्रकारे बाळप्पाला सर्व प्रकारे आत्मशुद्धी करायला लावले. पहा, आपल्या शिष्याची सर्वतोपरी काळजी घेणारे श्री समर्थ हेच ह्या कलियुगातील देव होत. सर्व सेवेकऱ्यांमध्ये मुख्य म्हणून जी सुंदराबाई होती ती सेवेकऱ्यांना नाना प्रकारे त्रास देत असे. मठाच्या कामात किंवा स्वामींच्या सेवेत काही चूक झाली तर त्या सेवेकऱ्याला ती अपशब्द बोलून पार पाण उतारा म्हणजे त्याचा अपमान करीत असे. पण सेवेकऱ्यांमध्ये बाळप्पा मात्र तिचा विश्वासू माणूस होता. त्याला कधीही ती त्रास देत नसे. एकदा मध्यरात्री श्री स्वामींना लघवी लागली तेव्हा त्यांनी बाळप्पाला उठविले. बाळप्पांनी समर्थांना हात धरून बाहेर नेले. आत्तापर्यंत श्री स्वामींची सेवा फक्त सुंदराबाईच करीत असे, त्यामुळे तिला बाळप्पाचा राग आला आणि मनातून बाळप्पावर ती फारच रागावली आणि मनात म्हणाली, आपण या बाळप्पाला सेवेची संधी दिली तर याने हळूहळू समर्थांना आपलेसे करून टाकले, त्यामुळे हल्ली सर्व सेवा त्याच्याच हस्ते होत आहे आणि स्वामी महाराज आपल्याला टाळताहेत. बाळप्पांवर रागावून ती त्याला वाटेल ते बोलली, त्यांचा अपमान केला. त्या दिवसापासून रोज असे होऊ लागले. बाळप्पाचे काही चुकले की समर्थांना ते कागाळी करीत असे. पण खरी गोष्ट माहीत असल्यामुळे ते तिलाच रागावत असत. अक्कलकोटला श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी आले तो चोळप्पा हा खरोखरच स्वामी भक्त होता. तन मनाने त्याने 12 वर्ष म्हणजे 1 तपपर्यंत स्वामींची एकनिष्ठेने सेवा केली. अलीकडे मात्र त्याच्या श्री समर्थांच्या पुढे येणाऱ्या दक्षिणेवरच फार लक्ष असे. जास्तीत जास्त पैसा आपल्याला कसा मिळेल हेच तो पाहत असे. एकदा दिवाळीच्या सणाच्या वेळी राजवाड्यात श्री स्वामी महाराज आनंदवृत्तीने बसले होते. राणीसाहेबांनी स्वतः त्यांची पूजा अर्चा केली. श्री स्वामींना कोणीतरी चंद्रहार अर्पण केलेला होता हे राणीला माहिती होते. तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने तो श्री स्वामींच्या गळ्यात घालावा असे राणीच्या मनात आले. तेथे मुख्य सेवेकरी म्हणून आणि राणीची विशेष मर्जी म्हणून सुंदराबाईही राजवाड्यात होते. राणीने चंद्रहाराविषयी सुंदराबाईला विचारले. ती म्हणाली, चंद्रहार चोळप्पाजवळ आहे. राणीने लगेच शिपाई चोळप्पाकडे पाठवला. शिपायाने राणीचा निरोप सांगितला. गुंगलाल नावाचा तो जमादार म्हणला, दिवाळी आल्यामुळे राणीसाहेबांच्या मनात आहे की तो हार स्वामींच्या गळ्यात घालावा. चोळप्पा त्याला म्हणाला, हार माझ्याजवळ नाही आहे, तो बाळप्पाकडे आहे, तुम्ही तो त्याच्याकडूनच मागून घ्या. वास्तविक पाहता चोळप्पानेच बाळप्पाकडे तो हार जपून ठेवण्यासाठी दिला होता. चोळप्पाने असं सांगितल्यावर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन हार मागू लागला.
बाळप्पाने त्याला खरे काय ते सांगितले. बाळप्पा म्हणाला, हार चोळप्पाने माझ्याकडे ठेवायला दिलेला आहे आणि त्यावर त्याची मालकी आहे. हे ऐकून जमादार परत चोळप्पाकडे आला आणि हार मागू लागला. चोळप्पा म्हणाला, बाळप्पा देत असेल तर घे. चोळप्पाचे हे उत्तर ऐकून रागाने जमादार राणीसाहेबांकडे आला आणि त्याने चोळप्पा हार देत नाही असे सांगितले. सुंदराबाईचे आणि राणीचे सख्य होते. तिनेही चोळप्पाविरुद्ध चार गोष्टी राणीला सांगितल्या. सुंदराबाईचे चोळप्पाशी पटत नसते, त्यामुळे राणीसाहेब त्याच्यावर रागावल्यात हे पाहून तिने त्याच्याविरुद्ध सांगून राणीसाहेबांना अजूनच भडकवून दिले. राणीसाहेब म्हणाल्या, श्री महाराजांच्या मठाचा कारभार जो चोळप्पाच्या हाती आहे तो त्याच्याकडून काढून घ्या आणि त्याला त्यापासून दूर करा. बरेच दिवसांपासून सुंदराबाईच्या मनात तसे होतेच. आता राणीचे सहकार्य मिळाले, तिचा आनंद तर गगनात माविना. अति आनंदाने ती हर्षभरीत झाली. आजपर्यंत म्हणजे स्वामी महाराज अक्कलकोटला आल्यापासून त्यांचा मुक्काम चोळप्पांच्या घरी होता, त्यामुळे त्यांची पूजा अर्चा इत्यादी सर्व व्यवस्था तोच पाहत असे. तसेच जी काही आर्थिक प्राप्ती होईल ती सर्व त्याच्याजवळच असे. श्री समर्थांच्या कृपेने त्याला बऱ्यापैकी धनलाभ होत असे. तसा चोळप्पा श्री स्वामींची सेवा अनन्य भावाने करीत असे. जसा बाळप्पा तसा चोळप्पाही स्वामींना प्रिय. पण अलीकडे त्याला पैशाचा फार लोभ झाला होता. एकदा बरीच मंडळी श्री स्वामींभोवती जमली होती, तेव्हा एक नवल घडले. तेथे एक कापड पडले होते, ते महाराजांनी उचलले. त्याची झोळी प्रत्येक भक्तांपुढे केली. तेव्हा कोणी एक, कोणी दोन, कोणी पाच रुपये असे लोकांनी त्या झोळीत टाकले. जे जे लोक दर्शनाला आले होते त्या प्रत्येकाने काही ना काही भिक्षा स्वतः महाराजांना घातली. जवळजवळ 100 रुपयांच्या पुढे पैसे जमले. ते झोळी तशीच चोळप्पाला देऊन म्हणाले, चोळप्पा, आजपर्यंत मी तुझ्याकडे राहिलो तेव्हा तुझे जे काही ऋण माझ्यावर आहे ते आता फिटले आहे असे समज. तेव्हा हे पैसे घे आणि निवांतपणे राहा. पण स्वामींच्या हे निर्वाणीचे बोलणे झोळीतील पैशांमुळे त्याच्या लक्षातच आले नाही. पैशांमुळेच आपण श्रीचरणांपासून दूर जात आहोत हे त्याला वाटलेच नाही. या गोष्टीला 2 महिने झाल्यानंतर राणीच्या आज्ञेने महाराजांजवळ 2 शिपाई येऊन बसले. चोळप्पा जेथे नेहमी बसत असे तिथून त्याला उठवले. स्वामींच्या पुढे ज्या काही वस्तू अथवा पैसा अडका ते सर्व शिपाई उचलून घेत. जर चोळप्पाने ते उचलले तर त्याच्याकडे जबरदस्तीने काढून घेत. हे सर्वच पाहून चोळप्पाला फार दुःख झाले. मनाने तो खचला. अशा प्रकारे चोळप्पा स्वामींच्यापासून दूर गेला. हे पाहून सुंदराबाईला आनंद झाला. आता तिचे लक्ष बाळप्पावर गेले. बाळप्पा आपले नित्य श्री स्वामींची सेवा चाकरी कोणतीही अपेक्षा न करता करीत असे. असेच काही दिवस गेल्यानंतर बाळप्पालाही दूर करावे असे तिला वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्याला त्रास द्यायला तिने सुरुवात केली. एक दिवस बाळप्पावर ती खूप चिडली आणि वाट्याल काही ते बोलली. ते ऐकून बाळप्पाला आज्ञेत राहून स्वामींची सेवा करण्यापेक्षा इथं न राहिलेलं बरं. रोज तिचे अर्वाच्य बोलणं ऐकणं नको. आपण आपलं दुसरीकडं अथवा आपल्या घरी जाऊन कोठेही जाऊन मनोभावे स्वामींची सेवा करू असा विचार करून रात्री आपल्या बिराडावर तो गेला. बाळप्पा मनातून फारच उद्विग्न झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्कलकोट सोडून जाण्यासाठी श्री समर्थांची आज्ञा घ्यावी म्हणून त्यांच्याजवळ ते गेले. पण ते येण्यापूर्वीच स्वामींना अंतरज्ञानाने समजले होते की बाळप्पा जाण्यासाठी आपली आज्ञा घ्यायला येत आहे. तेव्हा बाळप्पा येताच समर्थांचे दर्शन घेताच एका सेवेकऱ्याने समर्थांच्या सांगण्यावरून त्याला आसन दाखवले. ते पाहून तो मनातून समजला की स्वामींची अक्कलकोट सोडून जाण्याची आज्ञा आपल्याला मिळणार नाही. त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपण आसन कुठे मांडावे. त्याच रात्री त्याला स्वप्नात दृष्टांत झाला. गावाबाहेरील मारुतीच्या मंदिराजवळ हैदराबादच्या शंकररावांनी मठ बांधला होता. तेथे जाऊन नंतर बाळप्पांनी आपले आसन मांडले. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तो तेथे बसून जप करीत होता. रोज एक वेळ समर्थांच्या दर्शनाला येत होता. जो जप करी तो लिहून ठेवी. अशा रीतीने बाळप्पा आणि चोळप्पा यांना दूर केल्यानंतर सुंदराबाई गर्वाने फुलून गेली. आता आपणच सर्वे सर्व आहोत ह्या थाटात ती बावरू लागली. कोणाच्याही म्हणणे ती ऐकत नसे. हा सर्व प्रकार समर्थ पाहत होते. त्यांनीही विचार केला की सुंदराबाईचे फारच अपराध झाले आहेत. आता मात्र तिला तिची जागा दाखवणं भाग आहे. श्री स्वामींनी त्याप्रमाणे चमत्कार करायला सुरुवात केली. जे कोणी श्रीमंत भक्त दर्शनासाठी येत त्यांच्याकडून सुंदराबाई द्रव्य उकळत असे. धनधान्य, चीजवस्तू
लोकांकडून महाराजांच्या दर्शनाच्या बदल्यात घेत असे. अशा प्रकारच्या लोकांच्या अनेक तक्रारी राजवाड्यात गेलेल्या होत्या. नगरातल्या काही लोकांनीही सुंदराबाईबद्दल सांगितले, पण राणीसाहेबांचे आणि सुंदराबाईचे सख्य असल्याने तिच्याबद्दल किंवा तिला जाब विचारण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. त्या काळी अक्कलकोटला माधवराव बर्वे नावाचे कारभारी होते. शहराचा कारभार तेच पाहत असत. त्यांच्याही कानावर ह्या सुंदराबाईच्या तक्रारी गेल्या होत्या, पण राणींच्या भीतीने त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले होते. असेच एकदा कारभारी बर्वे श्री समर्थांच्या दर्शनाला आले असताना समर्थ त्यांना म्हणाले, तुम्ही या शहराचे कारभारी म्हणता आणि शहरात काय चालले आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही, असा कसा कारभार करता तुम्ही? स्वामींच्या या बोलण्याने बर्वे काय आहे ते समजले आणि दर्शन करून परत गेल्यावर ताबडतोब फौजदाराला सुंदराबाईला अटक करायला सांगितले. आज्ञेप्रमाणे फौजदार सुंदराबाईला अटक करू लागला. तेव्हा सारा सारा विवेक हरवलेली ती बाई फारच आदळापट करू लागली. ती श्री स्वामींना आधी विनंती करू लागली. स्वामींनी तिकडे लक्ष दिले नाही, मग ती स्वामींनाही वाईट साईड बोलू लागली, स्वतःचे ऊर बढवून शोक करू लागली. फौजदाराने सुंदराबाईला अटक करताना स्वामींकडे पाहिले, पण ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा तो तिला अटक करून घेऊन गेला. अशा प्रकारे सुंदराबाईच्या कारकिर्दीचा शेवट झाला. पहा दैव कसे विचित्र, श्री स्वामी एकेकाळी तिच्या आज्ञेत राहत असत, पण हा शेवट तिच्याच कुकर्माने झाला. स्वामीसेवेची पापविनाशी गंगा तिला लाभली होती, पण दुर्दैवाने तिला त्याचा फायदा घेता आला नाही. राजेसाहेबांनी स्वतः पंच नेमून स्वामींच्या सेवेची व्यवस्था केली. पंचांनी बाळप्पाला बोलावून स्वामींच्या पूजा आरती आणि इतर सेवेची व्यवस्था पाहायला सांगितले. त्यांना ते पगार देण्याविषयी म्हणाले, पण बाळप्पांनी त्यांना स्पष्ट सांगितले की मी पैशाचा लोभी नाही, मी स्वामींची सेवा अनन्य भावाने करीत जाईल, तुम्ही माझी काळजी करू नये. बाळप्पाचा जपाचा हिशोब एके दिवशी स्वामींनी अंतर्ज्ञानाने पाहून तो ठराविक पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापनही एका भक्ताला सांगून करवून घेतले. बाळप्पांनी एक तपपर्यंत स्वामींची चाकरी निष्काम कर्मयोगाप्रमाणे केली, त्यामुळे ते स्वामींचे लाडके शिष्य झाले. बाळप्पांनी ज्यासाठी बायको मुलं घरदार यांचा त्याग केला ते गोष्ट म्हणजे सद्गुरूची प्राप्ती. अखेर त्यांना झाली, त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले. श्री समर्थांचे जे जे भक्त झाले त्यात सर्वात श्रेष्ठ बाळप्पा होते. स्वामींचेही त्यांच्यावर तसेच प्रेम होते. असे हे बाळप्पांचे भक्तश्रेष्ठांचे चरित्र ह्या स्वामीचरित्रामध्ये थोडेसे वर्णन केले. सद्गुरुप्राप्तीची आसक्ती आणि त्यासाठी केलेला दृढ निश्चय, सोसलेले कष्ट हे एक समर्पित जीवनाचे निरीच्छ भक्ताचेच उदाहरण आहे. कोणत्याही प्रकारची तांभिकता त्यांनी केली नाही. सद्भावाने जे स्वामी समर्थांना शरण जातात त्यांच्यावर श्री समर्थ नक्कीच कृपादृष्टी करतात, पण दांभिकता स्वामी समर्थांना आवडत नाही, त्यामुळे स्वामी अशा लोकांकडे वळूनही पाहत नाहीत. आणि याबरोबर 13वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. या अध्यायामध्ये समर्थांची भक्ती कशी करावी याविषयी माहिती आहे. स्वामींची भक्ती किंवा उपासना कशी करावी हे माझ्यासारख्या पामराला कसे माहीत असणार, पण तरीसुद्धा माझ्या अल्पबुद्धीला जे माहीत आहे ते मी सांगतो. प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठून आधी नामस्मरण करावे. डोळ्यांसमोर आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरण आणून शुद्ध मनाने त्याला वंदन करावे. प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठून आधी नामस्मरण करावे. डोळ्यांसमोर आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरण आणून शुद्ध मनाने त्यांना वंदन करावे. प्रातर्विधी, स्नानसंध्या इत्यादी आटोपून आसनावर बसावे. पुन्हा मनचक्षुसमोर स्वामींचे चरण आणून मूर्तीची विधिवत पूजा करावी. एकाग्रतेने शुद्धोदक घालावे. पंचामृत अर्पण करून पुन्हा शुद्धोदक घालून मूर्ती पुसून आसनावर ठेवावे. सुगंधी अष्टगंध लावून सुवासिक फुले वाहावी. धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवावा. धूप निरांजन उवळताना पूर्ण गोलाकार ओवाळू नये. उजवीकडून डावीकडे असे अर्धचंद्राकृती ओवाळावे. श्री स्वामींना नाना प्रकारचे खाद्यपदार्थ अर्पण करावेत. फळे, नारळ, विडा, दक्षिणा इत्यादी त्यांच्या पुढे ठेवावेत. षोडशोपचारी पूजा करून धूप दीपारती अर्पण केल्यावर हात जोडून समोर उभे राहावे. सद्भावनेने नमस्कार करून तोंडाने प्रार्थना स्तोत्र म्हणावे अथवा
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर अशी प्रार्थना करावी, हे अजान बाहू सुहास्य वदना काशाय वस्त्र परिधाना, आपली भव्य आणि मनोरम मूर्ती सुंदर दिसत आहे. जय जय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड नायक वेदवंध्या जगद्गुरु हे सुखधाम निवासिया करुणालायका वेदनंदया जगद्गुरु हे सुखधाम निरासिया, तू भक्तांना तारण्यास अवतरला आहेस. अनंत रूपाने या पृथ्वी तलावर अवतार घेऊन भक्तांचे दुःख तू दूर करतो आहेस. तू अग्नी आहेस आणि तू वाराही आहेस. आकाशही तूच आहेस, तसेच या पृथ्वी तलावरील पाणीही तूच आहेस. तूच पृथ्वीही आहेस, सूर्यचंद्रही तुझीच रूपे आहेत. विष्णू तूच आहेस आणि शंकरही तूच आहेस. विधाता म्हणजे ब्रह्मदेवही तूच आहेस. तसेच देवांचा राजा इंद्रही तूच आहेस. ज्या आठ दिशांचे पालन करते जे अष्टदिक्पाल, त्यांच्या रूपानेही तूच आहेस. दान करणारा आणि दान घेणारा किंवा दान देण्याची बुद्धी उत्पन्न करणारा, ह्या सर्व रूपाने हे स्वामी समर्था तूच भावरत आहेस. स्थावर आणि जंगम, स्थिर अस्थिर, जल अचल या सर्व गोष्टी तू व्यापून टाकल्या आहेस. तुझा आदी मध्य आणि अंत कोठेही दिसत नाही. तू निर्गुण असून सुद्धा सगुण रूपाने वावरतोस. हे ज्ञानमय विश्व म्हणजे तूच आहेस. तुझे वर्णन करताना वेदांची सुद्धा बोबडी पडते, शास्त्रे पुराणे सुद्धा थकली. श्री विष्णू श्री शंकर यांची मती सुद्धा कुंठित होते. अशा या अगाध अनंतरूपी परमेश्वराची स्तुती करता करता हजार तोंडे असलेला देखील थकतो. तिथे माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाचा काय पाठ लागणार? तेव्हा हे श्री स्वामी समर्थ महाराजा, आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे. आपण तारा किंवा मारा, हे दीननाथा कृपेचा एक कटाक्ष तरी ह्या दासाकडे टाका, म्हणजे हा नरदेह पावन होईल. आपण आपल्या कृपेच्या सागरात ह्या माशाला म्हणजेच मला कायमचा आश्रय द्या. माझ्या हातून जे दुष्कर्म पाप घडले असतील त्यांचे निवारण करून जोपर्यंत या संसारात आहे तोपर्यंत सुख लाभून मरणोत्तर मोक्ष लाभावा. हा पार उतरण्यास कठीण असलेला भवसागर तरुण पहिलं तिरी जाण्यासाठी तुमची नामरूपी नौका मला प्राप्त हो. तुमच्या कृपेने आशा वासना हत्यास कोणतीही कल्पना भ्रांती माया मोह इत्यादी शत्रूंची बाधा न हो. सदैव माझ्याकडून आपले गुणगान नामरूपी सेवा आनंदाने आणि सुखाने घडू दे. अज्ञानाचा अहंकार दूर होऊन ज्ञानरूपी सूर्य या माझ्या हृदयात प्रकट होऊ दे. आपल्या कृपाप्रसादाने मन नेहमी शांत राहून कोणत्याही प्रकारच्या खोट्या अभिमानाची त्याला बाधा न होता नेहमी समाधानी राहू दे. चित्तात नेहमी तुझे नाव राहो. सदैव हे मन तुमच्या भजनामध्ये रममान हो. खोट्या आशा आकांक्षा मनात उत्पन्न न हो. नेहमी सज्जन आणि साधूंची संगत लाभू दे. हा भवसागराचा दुर्गम मार्ग तुमच्या नामरूपाने सुलभ होऊ दे. या व्यवहारी जगात वावरत असताना मनाला कोणतेही भुरळ न पडता आणि असत्याचा त्याला स्पर्श न होता नित्य सत्याच्या विजयपथावर वाटचाल करू दे. कुटुंबातील सर्व लोकांचा सांभाळ माझ्या हातून योग्य तऱ्हेने होऊन सर्वांशी न्यायाने वागण्याची सद्बुद्धी देऊन माझ्यावर कृपा करा. प्रपंच आणि परमार्थाची वाटचाल सुलभ होण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप मी नेहमी करेल. त्यांना आनंद होऊन संतोष होऊन ते तुमच्या मनोरथपूर्तीचं तुम्हाला वर देतील. दर गुरुवारी उपवास करावा. विधियुक्त षोडशोपचार त्यांचे पूजन करून सायंकाळी प्रदोष समयी उपवास सोडावा. त्यामुळे सत्य असत्यासंबंधी बरे वाईट ओळखण्याची सुबुद्धी तुम्हाला प्राप्त होईल. असा अनुभव कित्येक स्वामी भक्तांना आलेला आहे. श्री स्वामींचा षडाक्षरी मंत्र या मंत्राचा जप प्रेमाने समर्पण भावनेने करावा. हा जप कुणीही शुद्ध मनाने केव्हाही करू शकतो. जात पात स्त्री पुरुष असे याला कोणतेही बंधन नाही. स्त्रियाही या मंत्राचा जप अनन्य भावाने करून या संसारात सुखशांती निर्माण करू शकतात. वेळ प्रसंगी मूर्तीची आणि फोटोची पूजा, शक्य नसेल तर मानस पूजा करावी. मनचक्षुसमोर श्री समर्थांची मूर्ती आणावी. मनातल्या मनात किंवा मोठ्याने नामाचा जप करावा. अशी मानसपूजाही समर्थांना प्रिय आहे. हे स्वामीचरित्र सारामृत भक्तिभावाने नुसते वाचले किंवा ऐकले
तरी ज्या काही पीडा आणि दोष असतील ते सर्व नाहीसे होतात. भक्त श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी एका आपल्या अभंगामध्ये रामभक्त हनुमंताला उद्देशून म्हटले आहे की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे मारुतीराया, तू रामाचा परम भक्त कसा झालास? कशा प्रकारे तू रामाची भक्ती केलीस? त्या भक्तीची वाट तुम्हाला दाखव. हे स्वामी भक्तांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, शुद्ध मनाने केलेली कोणतीही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. मी कसा स्वामी भक्त आहे, रोज एवढा जप करतो, अशी भक्ती करतो, अशी उपासना करतो असे जो सांगत सुटतो त्याची भक्ती निष्फळ होई. अशा भक्तांकडे स्वामी समर्थ कधीच पाहत नाही, त्यांना तो कधीच प्रिय होणार नाही. मनोभावी तुम्ही नुसती पानाफुलांची जरी त्यांची पूजा केलीत तरी ती देवाला आवडेल. आणि अशा प्रकारे हा 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतोय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. मनुष्याच्या अंतकरणामध्ये स्वामी भक्ती दृढ झाली की मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतात. मंगळवेढ्यात श्री महाराजांचं वास असताना त्यांच्या विचित्र लीला पाहून गावकरी त्यांना वेडा म्हणत. आपण लोकांमध्ये कधी प्रसिद्ध व्हावे असा विचारही स्वामींच्या मनात येत नसे. स्वेच्छेने वागत असताना लोक काय म्हणतील याला त्यांच्या दृष्टीने महत्व नव्हते. ते कोणाशीही बोलत नसत, कोणाच्याही घरी जात नसत. लोक दुरुत्तरे करत, नाही नाही ते बोलत, पण त्याचा कधी त्यांनी राग मानला नाही. ऊन, थंडी, वारा, पाऊस यांची त्यांना कधी भीती वाटली नाही. नेहमी एकांत स्थानी अरण्यामध्ये त्यांचा मुकाम असे. तृप्त मनाच्या या योग्याला अरण्य आणि नगर सारखेच होते, परंतु हा पेडा नसून परमेश्वराचा अवतार आहे, साधुरूपाने वावरतो आहे असे ज्यांना वाटत असे ते मात्र स्वामी भक्तीत रममान होत असत. लोक त्यांच्या भक्तांना हसत, पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. त्यावेळी मंगळवेढ्याला बसप्पा तेली नावाचा एक माणूस राहत असे. घरी 18 विश्व दारिद्र्य, त्यामुळे परिस्थितीने तो अतिशय गांजला होता. कुटुंब बसल बसप्पा व्यवसाय करीत असला तरी त्यातून मनाजोगती प्राप्ती होत नसे. काबाड कष्ट करूनही दोन वेळेचे कसे तरी भागवावे हा प्रश्न असे. एक दिवशी सहज फिरत फिरत तो अरण्यात गेला असताना दिगंबर अवस्थेतील श्री स्वामी काट्यांची शय्या करून त्यावर निवांत झोपलेले आहेत असे त्याला दिसले. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि कोणीतरी हा योगी आहे असे समजून त्यांनी तत्काळ लुटांगण घातले. हा साधू ईश्वराचा अवतार आहे ही त्याच्या अंतरंगी जाणीव झाली. अष्टभाव दाटून आले आणि पुन्हा पुन्हा श्रीचरणी माथा ठेवत या दासाकडे आपण कृपादृष्टीने पाहावे अशी तो प्रार्थना करू लागला. स्वामी चरणांचा स्पर्श होताच त्याला ज्ञानप्राप्त झाले आणि दोन्ही हात जोडून मुखाने श्रीचे स्तुतिगान तो करू लागला. त्याची ती प्रेमळ भक्ती पाहून श्री स्वामींना अपार आनंद झाला आणि त्याच क्षणी महाराजांनी त्यांचा वरदहस्त बसप्पाच्या डोक्यावर ठेवला. त्यावेळेपासून बसप्पाचे मन श्रीचरणीस लागले. अहोरात्र अत्यंत आनंदाने स्वामी सेवेत तो मग्न असे. श्री महाराज जातील तेथे हाही त्यांचे समर्पित जात असे. त्याच्याही कृती पाहून लोक निंदा करीत. हा संसार सोडून वेड्याशनादी लागून स्वतःही वेडा झाला आहे, घरदार विसरला आहे असे ते म्हणत. बसपाशा पत्नीच्या कानावर या गोष्टी जेव्हा जात होत्या तेव्हा आधीच आम्ही दारिद्री, त्यात मोलमजुरी करून जगत आहोत. जर घरातील करता माणूसच असा वेड्यासारखा करू लागला तर आम्ही काय करावे बरं? आमचे घर तर बुडाले हो बुडाले, असं म्हणत आक्रोश ती करत असे. बसप्पा घरी आल्यावर त्याला उद्धटपणे बोचऱ्या शब्दाने जाब विचारत असे. पण बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त असल्यामुळे त्याला जनमानसाची चाड उरली नाही आणि संसाराची भीतीसुद्धा उरली नाही. अशा प्रकारे काही दिवस गेल्यावर काय घटना घडली ते श्रोतेजनहो आपण सावधपणे श्रवण करा. एके दिवशी अरण्यामध्ये बसप्पा स्वामीसेवेत मग्न असता रात्र कधी झाली ते त्याला कळालीच नाही. घोर अंधार दाटून आला. चित्तस्थमुळी श्रीचरणी एकरूप झाल्यामुळे भीतीचा लवलेशही त्याच्या मनी नव्हता. रात्रीच्या दोन प्रहर उलटल्यावर स्वामी उठून चालू लागले तेव्हा बसप्पाही त्यांच्या मागे निघाला. चालता चालता स्वामींनी अधिकच घोर अरण्यात प्रवेश केला. क्रूर श्वापदांचे ओरडणे कानू पडू लागले. घनदाट वृक्ष, त्यात अंधार, समोरचा मार्गच दिसत नव्हता.
पायात काटे खुपत होते, परंतु वृत्तीचं स्वामी चरणी जडली असल्यामुळे बसप्पाला देहभान नव्हते। त्याचवेळी समर्थांनी एक लीला केली आणि त्याचवेळी असंख्य सर्फ त्या ठिकाणी प्रकट झाले। सभोवताली असलेला भूभाग त्यांनी व्यापून टाकला। पायांचा सर्पांना स्पर्श झाल्यावर मात्र बसप्पा भानावर येऊ लागला। तेव्हा सर्पांच्या समूहाच्या समूह त्याला दिसून आले। झाडावर सर्प, फांद्यांवर सर्प, मागे सर्प, पुढे सर्प, सगळा परिसर सर्पमय दिसू लागला। ते दृश्य पाहून बसप्पाचा भीतीने थरकाप उडाला। तेव्हा मधुर शब्दात त्याला धीर देत श्री समर्थ म्हणाले, घाबरू नकोस, जितके पाहिजे तितके सर्प निसंक मनाने उचलून घे, आज तुझा भाग्योदय झाला आहे। श्री स्वामी समर्थांचे शब्द कानी पडताच बसप्पाने भीती चटकून त्वरेने आपल्या अंगावरचे वस्त्र एका सर्पावर टाकून नीट उचलून काखेत घेतला। त्याच क्षणी सर्व सर्प गुप्त झाले। त्यानंतर दोघेही गावात आले। समर्थांसहित बसप्पा एका देवळात विश्रांतीला बसला असताना अतिशय उत्कंठतेने त्याने आपले वस्त्र सोडून पाहिले आणि त्याला त्या ठिकाणी साप नसून सोन्याची लगड असल्याचे दिसून आले। ते नवल पाहून बसप्पाला कमालीच्या आश्चर्य वाटले आणि त्याच क्षणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माथा ठेवीत कृतज्ञतेने दोन्ही डोळ्यांमध्ये दाटून आलेल्या प्रेमाश्रूंनी बसप्पाने स्वामी चरणांवर अभिषेक घातला। त्याचा तो भाव पाहून स्वामी अर्थात यतीवरी महाराज म्हणाले, बसप्पा आता घरी जाऊन सुखाने संसार कर, बायका मुलांचे संगोपन कर, सुखी रहा। श्रींचा निरोप घेऊन बसप्पा आनंदाने घरी गेला। घडलेला सर्व वृत्तांत त्याने पत्नीच्या कानावर घातला। तीही सुखावली, समर्थ कृपा झाली असता दुःख दारिद्र्य उरणारच नाही आणि बसप्पाची गोष्ट याची साक्ष आहे। समर्थांचा हा निस्सीम भक्त संसार सुखोपभोगीत असता अहोरात्र अत्यंत आनंदाने श्री स्वामी समर्थांचा अखंड जप करीत असे आणि त्याचबरोबर स्वामी लीलेचा हा 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। स्वामी भक्त हो, स्वामी सुताचे चरित्र जर श्रवण केलं तर महादोषांचंही निरसन होते अशी रसाळ कथा या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत। भक्तजनांच्या रक्षणासाठी श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी यतिरूपात भूमीवर प्रगट होऊन अक्कलकोटी वास्तव्य केले तेच श्री स्वामी समर्थ होत। प्रसिद्ध अशा मुंबई शहरात हरिभाऊ म्हणून जातीने मराठे म्युन्सिपॅलिटीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने करीत होते। हरिभाऊ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया गावचे होते। गावचे खोत असल्यामुळे पूर्वीपासूनच त्यांच्याकडे संपन्नता होती। त्यांची आई आणि भावंड त्याच गावी राहत होती। मुंबईमध्ये विनायक पंडित नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्यांचे मित्र होते। त्यांना व्यापारामध्ये तोटा येऊन थोडे कर्ज झाले होते, त्यामुळे ते चिंतित होते। त्याचवेळी अक्कलकोट स्वामींची कीर्ती पंडितांच्या कानावर गेली असल्यामुळे स्वामीचरणी दृढ भाव धरून येत्या 8 दिवसांमध्ये जर मी कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनासाठी तातडीने अक्कलकोटला येईल असं मनोमन त्यांनी नवस केला। हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे एक मित्र गजानन श्रीधर क्षत्री यांनीही अफूचा व्यापार केला होता, परंतु त्यातही नुकसान होऊन दिवाळे निघणारे आणि या प्रसंगाने नोकरीही जाईल या काळजीने त्यांनी पंडिताच्या मार्फत तोडगा काढायचे ठरवले। त्यानुसार भल्या सकाळीच पंडितांना बोलावून सर्व हकीकत त्यांना कथन करून, अफूच्या व्यवसायात जर नुकसान झाले तर ते भरून देण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही, लोकांनी फिर्याद केल्यास आमची अब्रू आणि नोकरी दोन्ही जातील, तुम्ही आमचे स्नेही आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत, पेढीवर येऊन जर तुम्ही आमच्या वतीने सही केलीत तर बरे होईल, अफूच्या व्यवहारात येणारा तोटा आणि त्यामागील कर्जाची रक्कम मिळून तुम्ही हवी घ्या, त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगितले। त्यावर मलाही खूप कर्ज झाले असून दिवाळी निघणाऱ्यात शंकाच नाही, परंतु तुम्ही जर कर्जमुक्त होणार असाल तर तुमचा मालक होऊन मी पेढीवर तसे लिहून देतो असे पंडितांनी आश्वासन देताच दोघांनाही ते मानवले आणि ते ठरल्याप्रमाणे पेढीवर जाऊन तसे लिहूनही दिले आणि याच कालावधीत एक नवल घडले। रातोरात अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला आणि ही रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावे आली। हे वृत्त पंडितांच्या कानी घालवण्यासाठी मारवाडी धावत आला। ती बातमी ऐकताच जेथे अपरिमित हानी होणार होती तेथे कल्पनाही करविणार नाही इतका नफा झाल्याचे पाहून पंडितांना अत्यानंद झाला आणि लोकोलोक हरिभाऊंची भेट घेऊन सर्व वृत्तांत कथन करून अक्कलकोट निवासी श्री स्वामींच्या कृपेनेच आम्ही आज कर्जमुक्त झालो आणि तो नवस केल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या दर्शनाला जात आहोत असं सांगून त्या संदर्भातील हकीकतही निवेदन केली।
ते ऐकून हरिभाऊ आणि गजानन या दोघांना आश्चर्य वाटले आणि ज्यांनी पूर्ण कृपेने आपल्या सर्वांचे रक्षण केले, मनोरथ पूर्ण केले, कर्जातून मुक्त केले, त्या सद्गुरु समर्थांचे दर्शन घेण्यास आम्ही तुमच्या समवेत अक्कलकोटाने येतो। त्यांच्या पावन दर्शनाने आमच्याही जन्माचे सार्थक होईल असे त्यांनी सांगितले। ठरल्याप्रमाणे हरिभाऊ, गजानन आणि पंडित या त्रिवर्गाने अक्कलकोटाला प्रस्थान करून समर्थांचे अत्यंत आदराने भक्तिपूर्वक पूजन केले। त्यावेळी श्रींच्या दर्शनात हरिभाऊंची वृत्ती तल्लीन होऊन गेली। एकटक नजरेने ते समर्थांचे अवलोकन करू लागले। तेव्हा समर्थांनी तिघांना राम, मारुती आणि शंकर या नावाने हाक मारली। त्यापैकी पंडितांना त्यांनी राम या नावाने हाक मारून बाकी दोघांपैकी अनुक्रमे हरिभाऊ मारुती आणि गजाननाला शंकर म्हणाले। त्यानंतर त्या तिघांपैकी प्रत्येकाला जवळ बोलावून मंत्रोपदेश म्हणून वेगवेगळे श्लोक सांगितले। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। हा मंत्र त्यांनी जेव्हा हरिभाऊला दिला तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। आकाशात पतित तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति, असा मंत्र गजाननाला दिला तेव्हा त्याचेही अंतकरण आनंदाने भरून गेले। त्यानंतर पंडितांना इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिवम, इदमेव शिव, असा मंत्रोपदेश करून पावन केले। त्यावेळी तिघांनीही मुंबईवरून येताना आणलेल्या 300 रुपयांचे काय करावे असे विचारताच समर्थांनी या पैशातून पादुका घेऊन यासे सांगितले। त्यानंतर पुढील काही दिवस तिघांनीही स्वामींच्या सानिध्यात आनंदाने घालवले। या कालावधीत हरुभाऊंचे तन मन श्री स्वामींच्या चरणी विसावले, दृढ मन झाले आणि निष्ठा जडली ती कायमचीच। एके दिवशी हात जोडून या त्रिवर्गाने स्वामींजवळ मुंबईला परत जाण्याची आज्ञा मागितली आणि यतीवर्य श्री महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून प्रस्थान केले। मुंबईला परतून बरेच दिवस झाले तरी हरिभाऊंच्या मनाला स्वस्थता नव्हती। एकच एक ध्यास लागून राहिला होता आणि त्या ध्यासाचे लक्ष होते ते फक्त स्वामी चरण। क्षणभरही चैन पडिना, संसार सुखात मन रमिना, नोकरीचा कंटाळा आला, व्यवहारातील वर्तनातही स्वस्थता राहिली नाही। हरिभाऊ, गजानन आणि पंडित या तिघांनीही अल्पावधीतच चांदीच्या सुरेख पादुका तयार करून त्या स्वामीचरणी अर्पण करण्यासाठी तिघेही अक्कलकोटला निघाले। भक्तजनांचे साजिरे सुखधामच अशा त्या सोज्वळ गुरुमूर्तीचे डोळे भरून दर्शन घेत अत्यंत भक्तिभावाने तिघांनीही श्रीचरणांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि समवेत आणलेल्या पादुका श्रींना अर्पण केल्या। तेव्हा भक्तवत्सल श्री स्वामींनी अत्यंत आदराने त्यांचा स्वीकार करून त्याचवेळी पायात घातल्या। सेवेकरांनी सगळे प्रयत्न केले पण समर्थांनी त्या कोणालाही दिल्या नाहीत। एके दिवशी हरिभाऊंनी समर्थांचे दर्शन घेऊन चरणांवर डोके ठेवले तेव्हा अत्यंत प्रेमाने उठून श्रींनी त्यांना आपल्या मांडीवर बसविले आणि अत्यंत प्रेमाने आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवित। निश्चितपणे आज तू माझा सुख झाला आहेस, आता भगवे वस्त्र परिधान कर, संसार सोडून दे, असे म्हणून हरिभाऊला कफनी आणि झोळी दिली। स्वामी आज्ञेने स्वामींनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करून त्यांनी ताबडतोब त्या परिधान केल्या। त्यानंतर गेले 14 दिवस पायात घातलेल्या त्या आत्मलिंग पादुका हरिभाऊंच्या हातात सोपवीत सागर तीरावर किल्ला बांधून राहा, कसलीही लाज न बाळगता माझा यशध्वज उभारण्याशिवाय दुसरे काम करू नकोस, लोकांना भजनी लाव, आपला संसार बुडवून टाक, हे करताना तुझ्या चित्तात अणु इतकाही लोभ किंवा मोह नसावा, हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनातही मावेना। हर्षभरित मुखाने श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार करीत ते नाचू लागले आणि त्याच आनंद अवस्थेत ते बिराडी परतले। स्वामी भक्त या नात्याने अक्कलकोटाला गेलेले हरिभाऊ समर्थांच्या अनुग्रहाने कृतकृत्य होऊन स्वामींची आज्ञा झाल्यावर मुंबईला परतले। ते विरक्त साधुविषावर स्वामी सूद हे ब्रीद आणि सिद्धस्पर्शाने पूजनीय झालेला परमपावन आत्मलिंग पादुका समवेत घेऊनच सद्गुरूंनी पूर्ण कृपावंत होऊन मस्तकी प्रेमाने थोपटले तेव्हा समग्र ज्ञान प्राप्त झाले होते। धन्य धन्य ते स्वामी सूत आणि धन्य धन्य दयाळू श्री स्वामी समर्थ। सद्गुरूंचा उपदेश प्राप्त होताच हरिभाऊंची आध्यात्मिक प्रगती झाली, चिंता निघून गेली। श्री स्वामी समर्थांसारख्या साक्षात्कारी संत सद्गुरूंनी शिष्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवता क्षणीच त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होऊन प्रपंच व्याधीतून तो मुक्त होतो।
म्हणूनच एक संत सद्गुरूंना शरण जाऊन आपण त्यांचे दृढ चरण धरावेत. समर्थांचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याच आज्ञेनुसार मुंबईला परतल्यावर हरिभाऊंनी सर्वप्रथम ब्राह्मण बोलावून संकल्प करून घरावर तुळशीपत्र ठेवले, घर लुटवले, सर्व वस्तू वाटून टाकल्या. पतीशी अशी लोकाचाराला सोडून चाललेली वागणूक आणि जे जे अपार कष्टाने कमावले होते, जोडले होते, तेथे इतर जणांची भरती होताना पाहून त्यांची पत्नी ताराबाई ऊर बडबत आकांत करू लागली. परोपरीने हात जोडून तुम्ही अविचाराने आपला संसार लुटवीत आहात, हे योग्य आहे का? अशाने दारून दुःख आणि हाल अपेष्टशिवाय काहीच पदरी पडणार नाही. आजपर्यंत अब्रुदाराचे जिने जगत आलो असतात आणि हे अवलक्षण तुम्हाला कुठून आठवले? अशाने लोकांमध्ये आपले हसे होईल, लोक धिक्कारतील ते वेगळेच. उपवास घडू लागले म्हणजे दोन घास तरी कोणी देतील का? अल्पवयातच ही दुर्बुद्धी तुम्हाला कोठून सुचली? संसार सुखाकडे पाठ फिरून दुःख डोहात उडी घेणे म्हणजे आत्मघात. संसार सुख भोगावीत आणि वृद्धापकाळात मोक्ष साधनेसाठी वनात जाऊन तप करावे हे सरळ मार्ग धर्मानेच सांगितला आणि आपण हे काय आरंभले आहे? तुमच्या वडिलांचे कर्तृत्व जरा लक्षात आणा. अशा कृत्याने त्यांची कीर्ती का धुळीला मिळवता? तुम्ही संसार सोडून वनात निघून जाल, मग माझे भरणपोषण कोण करेल? देवा ब्राह्मणां समक्ष अग्नीला साक्ष ठेवून माझे पाणीग्रहण करताना तुम्ही मला जे वचन दिले त्याचे स्मरण करा. तुम्ही मलाही तुमच्या बरोबरीने घरदार सोडून दारूदार भिक्षा मागायला चल म्हणाल, पण मला संसार सुखात रमणे आवडते, ते सोडून विरक्त होणे मला कदापि जमणार नाही. आणि आता जरी तुम्ही सर्व संसार लुटवीत असाल, तरी तुम्ही हे महापुण्यच करत आहात असं कोणीतरी म्हणेल का? कुटुंबाला उपवासाने मारावे, सर्वस्व ओवाळून टाकावे या अशा वागण्याने पुण्यकर्म न करता पापाचे धनी व्हाल. हे प्राणप्रिया, अजून वेळ गेलेला नाही. शांतचित्त होऊन तुमच्या मनातील हा विचार त्वरित सोडून द्या. पत्नी ताराबाईने अनेक परीने हरिभाऊंना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. पत्नीचे बोल शांतपणे ऐकून स्वामी सुतांनी उलट अनेक प्रकारे समजूत घालून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला, पण षडविचारांनीच पत्नीच्या मनाचा ताबा घेतला असल्याचे संसाराचे फोलपणे तिच्या पचनी पडेना. आशा आकांक्षा भ्रांती वासना कल्पना आदी डाकेनींनी तिला आपल्या अधीन केले होते आणि त्यामुळेच अणुमात्रही सद्विचार तिच्या मनात येणे त्याप्रसंगी शक्य नव्हते. म्हणूनच पुन्हा पुन्हा हट्टाने पत्नी ताराबाईचे स्वामी सुतांना बोधामृत पाजणे चालूच होते. षडविकार त्यागून श्री स्वामींच्या चरणी रममान झालेल्या स्वामी सुतांनी दृढ निश्चयाने संसाराचा त्याग केला, समस्त घर लुटविले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या अंगावरील सगळे दागिने वाटून टाकले आणि तिला शुभ्र वस्त्र नेसायला दिले. त्यानंतर समर्थांनी स्वहस्ते दिलेल्या आत्मलिंग पादुकांचे स्वामी सुतांनी मठात स्थापना केली. या मठात गुरुकृपेने विरक्त झालेले हरिभाऊ गोसावी होऊन राहू लागले. लोक नाना दोषारोप करून त्यांची निंदा करीत, परंतु त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. धन्य ते स्वामी सुत, सद्गुरु कृपेने त्यांच्या जन्माचे सार्थक झाले. पूर्वजन्मी जे तप केले असेल ते पुण्याचे फळ त्यांना या जन्मी प्राप्त झाले. ते सद्गुरु भेटीने नटले आणि समस्त घर भवदुःखांचे निरसन होऊन सुखावले. स्वामी हो, हरिभाऊंवर कृपा करून तुम्ही त्यांना स्वतःचा सूत केले, तशीच तुमच्या परमकरुणीची सावली या विष्णू शंकरावर सुदोदित राहो. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण प्रकरण आहे. याबरोबरच स्वामी चरित्रातील 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. संसाराचा त्याग करून स्वामी सूत हरिभाऊ त्या मठात गोसावी होऊन राहू लागले. भवसागराची आणि संसाराची चिंता राहिली नसल्यामुळे ते आनंदी असत. स्वामी नामामृताचे सेवन करणे, स्वामी भजनात रममान होणे, स्वामी चरित्रावर कीर्तन करणे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उद्योग त्यांना राहिला नाही. त्यांचे संसार मोडून गोसावी बनणे हे कृतीच कित्येकांना हास्यास्पद वाटली, पण स्वामी सुतांनी जननिंदेचे दुःख बाळगले नाही. अंगामध्ये विरक्ती पूर्णपणे बांधली आणि त्यामुळे विषयासक्ती नव्हतीच. स्वामी सुतांच्या आईच्या कानावर जेव्हा हे वृत्त गेले तेव्हा तिला अतिशय दुःख झाले. मोहाच्या भोक्यात जे फसले आहेत, जे मायेच्या पसाऱ्याला वश झाले आहेत, त्यांना प्रपंच वेगळे गोड काही वाटतच नाही.
म्हणूनच पुत्रप्रेमामुळे स्वामीसुतांची आई काकूबाई मुंबईत दाखल झाली. ती शोक करतच आपला पुत्र गोसावी झाल्याचे पाहून तिला अनिवार्य दुःख झाले आणि ऊर बळवून घेत धरणीवर अंग टाकून तिने आक्रोश केला. आईचा शोक पाहून स्वामीसुतांचे अंतकरण व्यथित झाले, तरीही मोठ्या प्रेमाने त्यांनी तिला सावरले आणि तिचे सांत्वन, तुझ्या पोटी जन्माला आलो आणि सद्गुरु कृपेस प्राप्त होऊन या जन्म भरण्याच्या चक्रातून सुटका होऊन मी मुक्त झालो. मला जन्म देऊन तू त्रिभुवनात वंदनीय झालीस, धन्य झालीस, अशा प्रकारे मधुर शब्दात समजावेत परमार्थाच्या गोष्टी सांगत मातेचे समाधान करण्याचे प्रयत्न करू लागले. परंतु त्यांच्या मातेला या असल्या गोष्टी पटेनात. एकतर याची बुद्धी भ्रष्ट झाली असावी किंवा याला पिशाच्या भाषा तरी झाली असावी, अथवा याच्यावर कुणीतरी करणी केली असली पाहिजे. त्यासाठी कुणीतरी पंचाक्षरी आणून यावर उपाय केला पाहिजे असे तिच्या मनाने घेतले. त्यावेळी यशवंतराव भोसेकर या नावाचे एक सत्पुरुष लोकांमध्ये देव मामलेदार या नावाने प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांची भेट घेऊन हरिभाऊंच्या वागण्यावर काही तोडगा निघतो का ते पाहावे. त्यांची कृपादृष्टी झाली तर संकटांचे निवारण होऊन हरिभाऊला आरोग्य प्राप्ती होईल असा विचार करून त्यांच्या आईने देव मामलेदारांची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि अत्यंत व्याकुळ अंतकरणाने अश्रू भरल्या डोळ्यांनी कृपा करून आपण यावर उपाय सांगावा अशी विनंती केली. काकूबाईचे बोलणे अत्यंत शांतपणे ऐकून देव मामलेदारांनी, अहो, याला फार मोठे पिशाच लागलेले असून ते माझ्याच्याने दूर होणार नाही असे उत्तर दिले. तेव्हा दुःखी झालेल्या मातेने आता ज्याने वेड लावली आहे त्याचीच पावली धरावीत आणि याच उपायाने आपले कार्य सिद्धीला जाईल असा विचार करून अक्कलकोटाला प्रस्थान केले. इकडे मुंबईमध्ये स्वामीसुतांच्या उपदेशाने कित्येक हिंदू आणि पारसी जमातीचे लोक स्वामी भक्त झाले. मुंबईतील मठाची जागा प्रशस्त नसल्याने एका भक्तिनीने मठासाठी कांदेवाडीतील मोठी जागा देऊ केली. जे जे निस्सीम स्वामी भक्त होते तेथे स्वामी भजनात लीन होऊन अत्य आनंदाने नाचत, तेव्हा कुटिल मनवृत्तीच्या लोकांना तो ढोंगीपणा वाटे. परंतु निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी ज्यांना समान वाटत होत्या त्यांनी इतर सर्व विषय सोडून केवळ एकमेव अद्वितीय अशा श्रीचरणांवर आसक्ती धरली होती. ती स्वामीसूत मात्र सर्व काही सहन करीत, दोषणांचे प्रहार झेलीत, शांतपणे सेवा ते करीतच होते. जे अहंकाररूपी देहात बुडाले त्यांचे सत्य मार्गाचे आचरण चुकले, जे भवजालात मोह पाहून स्वतःचे कार्य विसरले, असे अज्ञानी लोक दोषणे देण्याव्यतिरिक्त काय करू शकतात असाच विचार करून निश्चल राहत. त्यामुळे त्यांच्या अंतकरणात कधी दुःखाचा लबलेशही नसे. पत्नी ताराबाई त्यांना अतिशय त्रास देत असे पण त्याच्याही त्यांना काही वाटत नसे. शके 1893 फाल्गुण कृष्ण त्रयोदशीला त्यांनी मुंबई शहरात प्रथमच स्वामी जयंती साजरी केली. एकदा नगरचे नाना जोशी मुंबईला आले. त्यांच्या कानावर स्वामीसुतांचा वृत्तांत गेला. तेव्हा त्यांना एकदा स्वामीसुतांना पाहण्याची इच्छा झाली. एके दिवशी ते वेळ काढून जेव्हा मठामध्ये आले तेव्हा एकदम नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय असे स्वामीसुतांनी विचारले. तेव्हा नानाला मोठे आश्चर्य वाटले. स्वामीसुतांना पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने मुखाने स्तुतिगान करत नाना जोशींनी त्यांच्या चरणांवर वाकून नमस्कार केला. स्वामीसुतांनीही त्यांना स्वामी भक्तीला लावले. समर्थांच्या भजनी रंगून जात नाना जोशी धन्य झाले. अशा प्रकारे कित्येक सज्जनांना शिष्य करून स्वामीसुतांनी समर्थ भक्तीचे महात्म्य वाढवले. पुढे याच जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका तयार केली आणि अक्कलकोट्याला जाऊन त्यांनी ती समर्थ चरणी अर्पण केले. त्यामुळे स्वामी समर्थांना अतिशय आनंद झाला आणि त्याच क्षणी नगारा वाजवण्याची त्यांनी नाना जोशींना आज्ञा केली. नाना जोशी नगारा वाजू लागताच समर्थांना हसू आले. स्वतःचा निस्सीम भक्त आलेला पाहून स्वामींना परम आनंद झाला असल्याची ती खूण होती. स्वामीसूत अक्कलकोटाला आले म्हणजे श्रींच्या सानिध्यात भजन करीत कीर्तनात लोकलज्जा सोडून आनंदाने बेभान होऊन नाचत. लोक उपवादाचे ज्याला भय वाटते तो काय भक्ती करणार. ज्याच्या चित्तामध्ये इष्टदेवतेविषयी प्रेमानंद नाही त्याचे मन भजनात कसे काय रमेल. लोकांच्या निंदेत किंवा स्तुतीत जो खेद किंवा हर्ष मानतो त्याची चित्तवृत्ती द्विधा होते. परंतु ज्यांनी या सर्व गोष्टींना तिलांजली दिली तोच केवळ एकमात्र भजन सुखाचा भक्तिप्रेमाचा आनंद लुटू शकतो.
शके 1793 मध्ये स्वामी सुतांनी प्रथमच अक्कलकोट नगरात स्वामी जयंती अत्यंत आदराने साजरी केली. छेलीखेडे गावात श्री महाराज जेव्हा प्रकट झाले तेव्हा विजयसिंह नावाच्या त्यांच्या भक्तांच्या सोबत ते गोट्या खेळत असत असे स्वामी सुतांचे मत होते. परंतु त्याला निश्चित असा आधार नाही याबाबत स्वामी समर्थच जाणवत. आपल्यासारखे अज्ञानी तेथे काय बोलणार. असो, दिवसेंदिवस स्वामी भक्तीची पताका उंच उंच होत गेली. लोकांना उपदेश करून मार्गी लावून स्वामी सुतांनी समर्थांचा कीर्तिध्वज उभारला. मनामध्ये कामना धरून जर कोणी अक्कलकोट दर्शनाला गेले तर श्री स्वामी त्यांना सुतांकडे जाण्याची आज्ञा करीत. स्वामी सुतही त्यांच्या मनातील खून सांगत. ते ऐकून लोक आश्चर्यचकित होत आणि स्वामी सुतांचे मुक्त कंठाने स्तुती करत. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटाला सद्गुरूंच्या दर्शनाला गेले तेव्हा स्वामींचा मुकाम राजवाड्यात असल्याचे आणि राणी आज्ञेशिवाय कोणालाही श्रींचे दर्शन होत नाही असं वृत्तांत कानी पडताच ते अतिशय उदास झाले. श्रींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचे नाही असे त्यांनी ठरवले. असे 3 दिवस निराहार राहिल्यानंतर मात्र स्वामींच्या दर्शनाला व्याकुळ झालेल्या स्वामीसुतांनी राजप्रसादासमोर करुणरसाने उत्प्रेत भरलेले प्रेमळ भजन म्हणायला सुरुवात केली. ते भजन राणीने आतून ऐकले तेव्हा मात्र समर्थ दर्शनाचे दृढ आस मनात धरून आनंदाने भजन करणारी ही व्यक्ती कोणीतरी निस्सीम भक्त असल्याचे जाणून तिने सेवकांना तुम्ही त्वरित जाऊन प्रार्थनापूर्वक या साधूला राजवाड्यात घेऊन या अशी आज्ञा केली. त्यानुसार सेवकांनीही अत्यंत आदरपूर्वक स्वामी सुतांना राजवाड्यात चालण्याची विनंती केली. तेथे गेल्यावर समर्थांना पाहून सुतांना अतिशय आनंद झाला आणि अत्यंत प्रेमाने धावत जाऊन त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली. सद्गदीत अंतकरणाने त्या पावन चरणांवर अश्रूंनी अभिषेक घालीत ते देहभान विसरून स्वामीपदी सुखावले. मातेपासून ताटातूट झालेले बाळ अनेक दिवसांनी मातेला भेटले असताना त्याला जसा हर्ष होईल अगदी तसाच हर्ष श्रींना डोळे भरून पाहताना सुताच्या आनंदाला पारावर उरला नाही. स्वतःच्या सुताला पाहून समर्थांनाही अतिशय आनंद झाला आणि अत्यंतिक वात्सल्याने त्यांच्या मुखावरून हात फिरून त्यांनी स्वहस्ते सुताला उठवले. अक्कलकोटाला त्यावेळी अनेक सेवेकरी जरी असले तरी समर्थांचे प्रेम स्वामी सुतांवरच होते. स्वामी सुतांचा उत्कर्ष पाहून दूषित मनाचे सेवेकरी त्यांचा द्वेष करीत. काहीतरी कपट करून समर्थांचे मन फिरवून स्वामी सुतांवरचे त्यांचे प्रेम कमी कसे होईल ते पाहत अक्कलकोटाला स्वामीसूत समर्थांपुढे भजन करीत. त्यावेळी पायात खडावा घालून प्रेमरंगात तल्लीन होऊन नाचत असत. एकदा स्वामी समर्थ आनंदात बसले असताना पायी खडावा घालून त्याच्या सन्मुख भजन करीत होते. तीच वेळ साधून समर्थांच्या सेवेकऱ्यांपैकी दुर्जन मंडळींनी समर्थांना आपण बसले असता आपला अपमान करण्यासाठी हा पायात खडावा घालून नाचतो. तुमचा स्तूत जरी असला तरी त्यांचे वागणे केव्हाही अयोग्यच आहे असे सांगताच ज्यांच्या दृष्टीने परकीय आणि निजसूत समान होते जे स्वतः अलिप्त होते त्यांच्या दृष्टीने हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ हा भेदच नसल्यामुळे श्रींनी सुतांना तात्काळ आधी पायातील खडाबा काढ आणि मगच भजन कर अशी आज्ञा केली. तोच उपस्थितांपैकी कित्येक जण जागेवरून उठले आणि स्वामी सुतांच्या पायातील खडाबा काढून घेतल्या. समर्थांच्या समोरच दुःख झाले. अपमानाची तीक्ष्ण कट्यार काळजात खोलवर घुसली. अपमानासारखीच मरणाहून दुःखद घटना प्रत्यक्ष श्रींच्या सन्मुख घडली. हा घाव स्वाभिमानी स्वामी सुतांना असह्य झाला. तोंड उतरले, बरीखोड मोडली, अभिमान जिरला. या विचारांनी त्यांच्या वैर्यांना मात्र अत्यानंद झाला. त्यानंतर मात्र त्वरेने अक्कलकोट सोडून सुतांनी मुंबईचा मार्ग धरला. अपमानाने दुखावलेल्या व्यथित झालेल्या स्वामी सुतांनी त्यानंतर पुन्हा कधीही अक्कलकोटामध्ये पाऊल ठेवले नाही. स्वाभिमानी माणसाचे अंतकरण अपमानाने दुखावल्यानंतर ते त्याला जन्मभर त्रास देते. मुंबईला परतल्यानंतरही अहोरात्र तेच शल्य त्यांना त्रास देऊ लागले. क्षणभरही चैन पडेना. यामुळे व्हायचा तोच परिणाम झाला. स्वामी सुतांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि अखेरीला ते खूप आजारी पडले. अक्कलकोटाला समर्थांनाही हे वृत्त कळले. स्वामी सुतांची आई काकोबाई ही त्यावेळी अक्कलकोटाला होती. मुलांच्या आजारपणाचे वृत्त त्या माऊलीच्या कानी पडताच आपण कृपा करून सुताला अक्कलकोटाला आणून कृपादृष्टीने त्याला आरोग्य प्रदान करावे अशी समर्थांना कळकळीशी विनंती केली. समर्थांनीही त्यावेळी सुतांना मजपाशी घेऊन असा निरोप देऊन सेवेकरांना मुंबईला पाठवले. परंतु ते आले नाहीत.
त्यांच्या बाबतीत तेच घडले। तेव्हा मात्र कोणीतरी जाऊन त्याला पेटीत घालून घेऊन या अशी समर्थ आज्ञा झाली। पण तरीही स्वामी सूद अक्कलकोटाला गेलेच नाहीत। हे पाहून सरते शेवटी समर्थांनी तोप भरून तयार ठेवली आहे, आता जर आला नाहीस तर उडूनच देतो, असा निर्वाणीचा संदेश पाठविला। याचा अर्थ स्पष्ट होता आणि सुतांना तो जरी समजला होता तरी त्यांनी जीविताची पर्वा केली नाही आणि अखेरपर्यंत अक्कलकोटाला गेलेच नाहीत। सरते शेवटी आजाराने गंभीर रूप धारण केले आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेला समर्थांचा हा लाडका सूत कैलासपाशी झाला। सर्व लोक हळहळले। त्यावेळी मुंबईला त्यांचे जे शिष्य होते त्यांना अपरिमित दुःख झाले। सर्व प्रियजन शोकसागरात बुडाले। त्या दिवशी अक्कलकोटाला समर्थही विचित्र लीला करीत होते। स्नान करून बसले तरी गंध लावून घेणार, जेवायला चला म्हटलं तरी उठेनात, कोणाशी चकार शब्द न बोलता धरणीवर अंग झोकून देत शनोशनी रडू लागले। कोणालाही समर्थांच्या अशा या वागणुकीचा उलगडा होईना। तेवढ्यात मुंबईहून स्वामी सूद गेल्याची तार आली। तो समाचार प्राप्त होताच प्रत्येकजण हळहळला। अक्कलकोट नगरावर त्या दिवशी शोककळा पसरली। काकूबाईंना चैन पडेना, ती क्षणोक्षणी समर्थांकडे त्याविषयी चौकशी करू लागली। पण तिला कोणीही काहीही उत्तर दिले नाही। तेव्हा मात्र काकूबाईंनी तात्काळ मुंबई गाठली। तेथे स्वतःचा पुत्र गेल्याची दुःखद वार्ता समजताच त्या मातेने जो आकांत केला तो काय सांगावा। त्यानंतर अल्पावधीतच काकूबाई अक्कलकोटाला परतले आणि समर्थांना, सूत तुमचा भक्त असताना त्याला अकाली मरण का प्राप्त झाले? मग जे लोक तुमच्या चरणांचे स्मरण करतात त्यांचे तारण कसे होईल, असा प्रश्न विचारला। तेव्हा समर्थांनी, त्याने आमच्या आज्ञेचे पालन केले नाही, तीच संधी साधून काळाने त्याला बळजबरीने ओढून नेले, असे सांगून पुत्र शोकाने दुःखी झालेल्या त्या मातेचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। नरजन्माला येऊन सुतांनी एकनिष्ठ स्वामीभक्ती करून जन्माचे सार्थक करून घेतले, परमपदाला प्राप्त झाले। भगवंताकडे श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेदभाव नाही। ज्याची जशी शक्ती भक्ती तशी त्याला फलप्राप्ती होते। दुस्तर असा भवसागर स्वामीसूत तरून गेले। सर्व दूर त्यांची ख्याती झाली आणि कीर्ती अमर राहिली। एके दिवशी स्वामीसूतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून समर्थ कोणाला नेमणार आहेत, असा प्रश्न समर्थ सेवकऱ्यांनी समर्थांना विचारला। त्याविषयी अत्यंत रसाळ कथा आपण पुढील अध्यायामध्ये पाहूयात। स्वामी भक्त हो, आपण एकाग्र चित्ताने ती श्रवण करा आणि या कथेबरोबरच स्वामी चरित्रातील हा 17वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18वा। श्री स्वामींची कीर्ती सर्वदूर पसरली होती। त्यांच्या भक्तगणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती। स्वामीही त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी ठेवून त्यांचे कल्याणच करीत असत। मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे एके दिवशी स्वामीसुतांच्या गादीवर स्वामी महाराज उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करणार आहेत, असा प्रश्न सेवेकऱ्यांनी विचारला। त्यावेळी समर्थांनी सांगितले, सध्याच्या सेवेकऱ्यांमध्ये मला एकही जण त्या स्थानासाठी योग्य वाटत नाही। जेव्हा आमच्या मनात येईल तेव्हा मोरपंखरास आम्ही अधिकारी म्हणून नेमू, त्याची चिंता तुम्ही करू नका, त्यांनी असे उत्तर दिले। त्यानंतर बऱ्याचदा श्री महाराज मोरपंखरा असे मोठमोठ्याने ओरडत राहिले। कधी रात्रंदिवस त्यांचा तोच ताळा असे। कधी आमची पायाची वीट तू नीट सांभाळ जतन कर, तर कधी आमची वरट लपवून ठेवली आहेस ती आम्हाला दिली पाहिजे, असे काकूबाईला म्हणजे स्वामीसुतांच्या मातोश्रीला उद्देशून ते नेहमी म्हणत। पण या समर्थ उक्तीचा अर्थ कोणालाही स्पष्ट होत नव्हता। स्वामीसुतांचा भाऊ कोकणात राहत असे, त्याला सर्वजण दादा अशी हाक मारत। स्वामीसुतांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त त्यालाही कळलेच होते, पण त्याबाबतीत काही कळण्याइतपत त्याचे वय नव्हते। त्याचे आरोग्यही चांगले नसे, खाल्लेले अंगी लागत नसे, म्हणून दिवसेंदिवस तो कृश होत चालला होता। या कारणास्तव काकूबाई त्याला स्वतःजवळ घेऊन आली आणि एके दिवशी त्याची प्रकृती स्वामींना दाखवित, पोर बाळत चालला आहे, याला अमृतदृष्टीनं पाहून आरोग्य प्रदान करावे अशी विनंती केली। श्रींनी याला 4 वेळा जेवायला घाल, त्यानेच याला आरोग्य प्राप्त होईल आणि त्याच्यासंबंधी आता चिंता करणे सोडून दे, असा सल्ला दिला।
स्वामी आज्ञेने काकूबाईने तसेच केले असताना अल्पावधीतच दादाला आरोग्य प्राप्त झाले, तब्येत सुधारली. समर्थांची कृपा होतास रोग तरी कसा राहील. मोगलाईमध्ये केजगावी नानासाहेब नावाचे एक निस्सीम समर्थ भक्त होते. खूप द्रव्य खर्चून त्यांनी तेथे श्रींचा मठ बांधला. श्रींची आज्ञा घेऊनच त्या मठामध्ये पादुकांची स्थापना करावी या उद्देशाने स्वामींच्या दर्शनाला ते अक्कलकोटाला आले. त्यावेळी श्रींच्या पादुका स्थापन करण्यासाठी तुम्ही दादांना आमच्यासोबत पाठवा असे नानासाहेबांनी काकूबाईला सांगितले. तेव्हा तो अज्ञानी आहे, तशात त्याची प्रकृतीही चांगली नसते. तुमच्याकडे त्याची काळजी कोण घेईल ते सांगा, आणि समर्थांनीच आज्ञा दिली तरच मी त्याला तुमच्याबरोबर पाठवीन, असं सांगून दादाला घेऊन ती समर्थांपाशी आली. तेथे दादाच्या बाबतीत नानासाहेबांचा विचार त्यांनी समर्थांना सांगितला. तेव्हा समर्थांनी दादाला पाठवून दे, तो अज्ञानी असला तरी आम्ही त्याला सांभाळू, असा काकूबाईला शब्द दिला. तरीही दादाला नानासाहेबांसमवेत केजाला पाठवणे तिला योग्य नाही असं वाटू लागले. तिने आपल्या परीने समर्थांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा मात्र श्रींनी दादाला सर्वांसमवेत केजगावला पाठविण्यात तुझे काय जाते, आम्हाला जे योग्य दिसते तेच आम्ही करतो, अशा शब्दात काकूबाईला सुनावले. तेव्हा कुठे दादाला केजगावाला पाठविण्याला ती तयार झाली. तेथे समर्थांच्या मठामध्ये पादुकांची विधिवत स्थापना झाल्यावर उत्सव उपरांत सर्व मंडळींसमवेत दादा परतही आला. श्री स्वामींनी पुढे सेवेकऱ्यांसमवेत दादाला मुंबईला पाठवले आणि ब्रह्मचारी बोवाला त्यास गादीवर बसवावे अशा आशयाचा आज्ञावजा निरूप सांगितला. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे दादाला समवेत घेऊन सेवेकऱ्यांनी मुंबई गाठली आणि ब्रह्मचारी बुवांची भेट घेऊन दादाला गोसावी करून मुंबईची गादी चालवावी आणि या स्वामीसुतांचे कफनी झुळी असे निशान द्यावे अशा श्रींची आज्ञा असल्याचे सांगितले. समर्थ आज्ञेने ब्रह्मचारी बुवांनीही दादाला आपण गोसावी होऊन गादीचा कारभार चालवावा अशा स्वरूपात दिवसरात्र त्याच्या कलेकलेने उपदेश करायला सुरुवात केली. दादा अज्ञानी असला तरी अशा गोष्टींना तो नेहमी नकार देत असे. या असल्या गोष्टी मला आवडत नाहीत असं तो नेहमी सांगत असे. बुवांनी त्यांच्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी दादाला मुंबईहून अक्कलकोटाला परत पाठवून दिले. मुंबईहून परतल्यावर दादाला बरोबर घेऊन सेवेकऱ्यांनी जेव्हा त्याला स्वामीजवळ आणले तेव्हा दादा तंबोऱ्यावर आनंदात भजन म्हणत होता. त्यावेळी समर्थांनी भुजंगास सत्वर माशा पादुका याच्या मस्तकी ठेव अशी आज्ञा करून इतरांना मोर्चेला आणून त्याच्यावर धरण्यास सांगितले. भुजंगांनी त्या क्षणी श्रींच्या परमपावन सिद्ध पादुका दादाच्या मस्तकावर ठेवताच त्याच्या चित्ताला उपरती आली. हृदयात ज्ञानाचा प्रकाश उमटला. अज्ञान अंधकार निघून गेला आणि भजनामध्ये रंगून जात दादा देहभान विसरला, स्वस्वरूपात लीन झाला, सर्व अहंकार पळून गेला. असा आहे सद्गुरूंचा महिमा. केवळ पादुकांच्या परमस्पर्शाने तात्काळ ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे आणि चित्त ब्रह्मानंदी तल्लीन होऊन जावे यापेक्षा जीवनात काही परमोच्च प्राप्ती होऊ शकते का? सद्गुरु कृपांकित असा तो जीव धन्य म्हणावा लागेल. दादाची वृत्ती पाहून काकूबाई दचकली आणि समर्थांनी दादालाही वेड लावले असे म्हणत महाराज हे तुम्ही काय करता, दादाच्या डोक्यावर पादुका का ठेवल्या आहेत, अशी श्रींपाशी विचारणा करताच त्यांनी या समयी आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करणार आहोत, तो कारण बडबड करू नको, असे स्पष्ट शब्दात सुनावताच एकाला गुसावी बनवून आपण त्याला मारून टाकले तेवढे पुरे झाले, असे तीव्र शब्द काकूबाईने उच्चारताच समर्थांना अतिशय क्रोध झाला आणि या बाईला ताबडतोब खोड्यात घाला असे मोठ्याने उरले. दुःखव्याप्त काकूबाईने अतिशय आकांत केला. नाना अपशब्दांचा मुखाने उच्चार करत कपाळ बडवून घेत अनर्थ आरपला. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून समर्थांनी दादाला गोसावे बनवून कफणी झोळी देऊ केली. दुसऱ्या दिवशी दादाला समर्थांनी भिक्षा मागायला पाठवले. तेव्हा मात्र काकूबाईला अनिवार्य दुःख झाले आणि तशीच जाऊन श्रीचरणांवर लोळण घेत पदर पसरून करुणा भाकत जाऊन नाना परिणी समर्थांना विनवीत ती अपार शोक करू लागली. तिच्या त्या कृतीने समर्थांना अधिकच हसू आले आणि कौतुकाने अधिकच लीला करावी या उद्देशाने दादाला प्रेमाने जवळ बोलावून ही तुझी आई अनसुयेप्रमाणे आहे, जा तिच्यापाशी जाऊन भिक्षा माग, असं सांगताच अवश्य असा शब्द उच्चार करीत तो आईपाशी गेला. ते दृश्य पाहून
ती रागारागाने दादाला म्हणाली, ही तुझी कृती लोकांमध्ये अपवाद असावा अशीच आहे, पण भिक्षेचे अन्न खाणे हे कधीच चांगले नाही। हे सगळे चाळे सोडून सुखाने संसारिक व्हावे। मातेचे बोल ऐकून दादा उत्तरला, आजपासून सर्व एक सुखे मला तुच्छ वाटू लागले आहेत। तेव्हा मात्र काकूबाईचे मन अधिकच उदास झाले। गोसावी होऊन दादा स्वामी भजने दंग झाले। काही दिवसात मुंबईला जाऊन थोरल्या भावाच्या म्हणजे स्वामीसुतांच्या गादीवर बसत त्यांनी संस्था चालवली। या कलियुगात दिवसेंदिवस स्वामींचा महिमा वाढेल असे स्वामीदासो सत्यवचन आहे, तिथे विश्वास ठेवावा। दोन्ही भावांचे व्रत थोडक्यात सांगितले। अधिकारात स्वामीसूत जसे श्रेष्ठ होते तसे दादाबुवाई होते। या भूतलावर जगाच्या उद्धारासाठी जणू विष्णू शंकरांनी सावतार घ्यावा। तसे श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण पारखण आहे। आणि या कथेसोबत हा 18वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19। साधू संतांच्या सतचरित्राचे मनोभावे श्रवण केले तर चित्ताला परमानंद प्राप्त होऊन परमार्थ आणि प्रपंचातील सत्य असत्यता स्पष्ट होते। एकाग्र चित्ताने श्रवण केले तर त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने परमसाधनेचा मार्ग सुलभ होतो। मनुष्य जन्मामध्ये काय केल्याने अतिशय दुस्तर असा हा भवमार्ग क्रमाने सोपे जाईल, तर संत सज्जन ज्या मार्गाने गेले दुःखमुक्त झाले तो वंदनीय मार्गच धरावा। आता ही तगूस येथेच थांबून मी स्वामी चरित्र वर्णन करतो। ते अत्यंत आदरणीय ऐकल्यास सर्वार्थ निश्चयाने साध्य होतील यामध्ये शंका नाही। प्रसिद्ध आळंदी पुण्यक्षेत्र नरसिंह सरस्वती नावाचे थोर पुरुष तिथे होऊन गेले। त्यांची कीर्ती अजरामर झाली। कृष्णातीरी असलेली सर्व तीर्थ त्यांनी पाहिली होती। अनेक योगाभ्यासी महासाधूंचे त्यांनी दर्शन घेतले होते। हठयोग साधना करावी अशी इच्छा बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून अनेक ठिकाणी भ्रमण करीत ते सद्गुरूंचा शोध घेत होते। जप तप करणारे संन्यासी, सदा अरण्यवास पत्करून योगाभ्यास करणारे अनेक तापसी त्यांनी पाहिले। त्यापैकी कोणी एक टक सूर्यध्यान करीत, कोणी पंचाग्नी साधन करीत, कोणी फक्त वायूस भक्षण करीत, कोणी दिगंबर अवस्थेत, कोणी नमस्कार घालत, तर कोणी ध्यानमग्न होऊन साधना करीत, कोणी एखादा आश्रम स्थापून शिष्यांना गुह्य ज्ञान सांगे, कोणी तीर्थस्थानात, तर कोणी पूजनात आस्था असणारे होते। अशा असंख्य साधू पुरुषांचे त्यांनी दर्शन घेतले, त्यांचे ज्ञान पाहिले, कित्येकांचे चरण धरले, तरी मात्र सर्व फुकट गेले। आचरण्याला अत्यंत कठीण असा हटयोग आपणाला साध्य होईल याविषयी पूर्ण ज्ञान त्यांना कोणीही सांगू शकले नाही। एके दिवशी स्वामींचा महिमा ऐकून दर्शनाची इच्छा मनामध्ये घेऊन नरसिंह सरस्वती अक्कलकुटाला आले। श्री नरसिंह सरस्वती दर्शनाला येत असल्याचे वृत्त त्यांचे हृदयंगत अंतर्ज्ञानी समर्थांना अगोदरच समजून आल्यामुळे दर्शनासाठी ते जेव्हा स्वामींसमोर आले तेव्हा स्वामींनी त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक म्हटला। तो श्लोक नरसिंह सरस्वतींच्या कानी पडला मात्र आणि तेथेच त्यांची समाधी लागली। देहाची स्मृतीच राहिली नाही, प्राणवायू ब्रह्मरंध्रीत स्थिरावले। ते दृश्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटले। काही कालावधीनंतर समाधीतून देहभानावर आल्यानंतर सद्गदित अंतकरणाने आणि ओतप्रोत आनंदाने जवळजवळ धावत जाऊनच त्यांनी श्रींच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले। त्यानंतर अत्यंत आदराने ते समर्थांची स्तुती करू लागले। हे यतिवर्या सद्गुरुनाथ, तुम्ही धन्य आहात। हे परम कृपाळू स्वामी, तुम्ही साक्षात परमेश्वर असून केवळ लीला करण्यासाठीच मानव रूपाचे धारण केले आहे। हठयोग साध्य व्हावा म्हणून आजपर्यंत कित्येक दिवस मी प्रयत्न करीत आहे, पण ते सर्व प्रयास व्यर्थ गेले। आज माझ्या सर्व कामना पूर्ण झाल्या, कार्यभाग साधला, मी धन्य झालो। त्यानंतर माता नरसिंह सरस्वतींनी पुण्यक्षेत्र आळंदीतच वास्तव्य केले, अनेक धर्मकृत्य केली, त्यामुळे सर्व दूर त्यांच्या कीर्ती सुगंध पसरला। त्यानंतरच्या कालावधीमध्ये ते पुन्हा एकदा अक्कलकुटाला आले। श्रीगुरूंच्या पावन चरणांचे दर्शन घेऊन समाधान पावलेले नरसिंह सरस्वती हात जोडून जेव्हा समर्थांसमोर उभे राहिले तेव्हा स्वामींनी त्यांना उद्देशून, पदरी वैश्या बाळगून लोकांमध्ये प्रसिद्ध झालास हे ठीक, पण तिला सोडून दिलेस तरच लोकांमध्ये श्रेष्ठ होशील आणि अंतकाळी सुखाने स्वर्गलोकाला जाशील,
असे उद्गार काढले। तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी असूनही असे विपरीत कृत्य करतील या विचाराने सगळे चकित झाले। परंतु अंतरिक्षची खून साधूंना लगेच समजते, तशीच नरसिंह सरस्वतीने तात्काळ समजून आली आणि आपली चूक लक्षात येताच अपराधी भावनेने त्यांची नजर खाली झुकली। मुखावाटी शब्द फुटेना, सिद्धींना प्रसन्न करून आपले महात्म्य वाढवणे ही पदरी वेश्या बाळगण्यासारखेच आहे असा स्वामी वचनांचा अर्थ होता। त्यानंतर मात्र आळंदी मुकामी परतल्यावर त्यांनी सिद्धी सोडून दिली आणि अनेक धर्मकृत्य केले, लोकांना भगवंताच्या भजनी लावले आणि अशा प्रकारे जनमानसात त्यांची कीर्ती अमर झाली। वासुदेव बळवंत फडके यांच्या जनमानसात आद्य क्रांतिकारक अशी प्रतिमा आहे। श्री ढोंच्या या ब्राह्मणाने इंग्रजी अंमलामध्ये अत्याचार सहन न झाल्याने राजसत्तेविरुद्ध पहिले बंड केले आणि म्हणूनच सर्वदूर ते परिचित झाले। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त झाली तर इच्छित कार्यास सफलताच मिळेल असा विचार करून ते अक्कलकोटला आले। हाती नंगी तलवार घेऊनच ते श्रींच्या दर्शनाला आले आणि श्रीचरणी साष्टांग नमस्कार करून मनोमन प्रार्थना केली। त्यानंतर स्वतःच्या कार्याविषयी अंतकरणात चिंतन करून समवेत आणलेली संशय त्यांनी समर्थांच्या हातात सोपवली आणि समर्थांनी जर माझ्यावर कृपा केली तर कार्यसिद्धीस्तव हे खडग ते माझ्या हाती देतील असा विचार करून ते दूर जाऊन बसले। त्यांच्या अंतकरणातील उद्देश समजतात। सर्व ज्ञानी समर्थांना विलंब लागला नाही। लगबगीने बाहेर येत त्यांनी वासुदेवांनी दिलेली तलवार तखडाच्या झाडावर टाकून दिली। समर्थांची ती कृती पाहून समर्थांचा आपल्या कार्याला आशीर्वाद नाही किंबहुना आपले कार्य त्यांना मान्य नाही हे समजायला त्यांना वेळ लागला नाही। अंतकरणात खिन्नता दाटून आली आणि आपण योजलेले कार्य शेवटा जाणार नाही याची त्यांना खात्री झाली। तरीही कार्यप्रेरणेने झपाटलेल्या त्या अभिमानी पुरुषाने समर्थांनी टाकून दिलेली तलवार उचलून स्वस्थानी प्रस्थान केले। पुढे अल्पावधीतच ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध त्यांनी बंडाचा झेंडा उभारला, परंतु त्या कामी त्यांच्या पदरी अपयश आले। सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। सरकारने त्यांचे बंड मोडून काढले आणि एडन येथे कैदेत घोर हल्यापेष्टा सहन करीत या आद्य क्रांतिकारकाचा दुर्दैवी अंत झाला। स्वामी भक्तांमध्ये एक तात्या भोसले नावाचे राजाश्रय लाभलेले सरदार होते। अक्कलकोटामध्येच त्यांचे वास्तव्य असल्याने सर्वजण त्यांना ओळखत। काहीतरी कारण घडले आणि तात्यांचे मन संसाराला पिटले, प्रपंच सुटला आणि तात्या स्वामी भक्त झाले। मायापाश तोडून स्वामीचरणे एकचित्त झालेले तात्या अहोरात्र भजन पूजनात आनंदाने दंग झालेले दिसत। एके दिवशी त्यांना अकस्मात यमदूतांचे दर्शन झाले। तेव्हा मात्र आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे हे जाणून ते मनोमन घाबरले आणि धावतच त्यांनी स्वामीचरणांना दृढ मिठी मारली। तेव्हा मात्र काळने दूर उभे राहणेच पसंत केले। स्वामीचरणाला आलिंगन दिलेल्या तात्यांनी अत्यंत आर्ततेने समर्थांची करुणा भागत मरण चुकविण्याची विनंती केली। तेव्हा मात्र समर्थांनी कृतांताला, हा माझा भक्त आहे आणि अजून याचे आयुष्य बाकी आहे, पलीकडे जो बैल दिसत आहे ना त्याचे निधन आज मात्र निश्चित आहे, त्याला तुम्ही घेऊन जा, पण याला मात्र स्पर्शही करू नका अशी आज्ञा केली। तो एक नबल खडले आणि समर्थांनी निर्देश केलेला तो बैल गतप्राण होऊन धाडकन जमिनीवर कोसळला। ते दृश्य पाहून लोकांना अतिशय आश्चर्य वाटले। श्रींनी बैलाला मुक्ती देऊन निज भक्ताचे प्राण वाचवले। धन्य धन्य स्वामी आणि धन्य ते स्वामी भक्तता त्या, अशा प्रकारे स्वामींनी असंख्य लीला केल्या। हा चरित्रामृत ग्रंथ स्वामी लीलांच्या कौतुकांचे सार आहे। या अनादिसिद्ध परमात्म्याची लीला अगाध आहे। आगम निगमही ज्यांचे वर्णन करताना स्तब्ध झाले त्यांचे गुणगान मात्र देवगण आणि भक्तजन अत्यंत प्रेमाने करतात। आणि याबरोबर हा 19वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा। एके दिवशी दर्शनाची इच्छा धरून एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले। मुखाने स्वामींच्या स्तुतीसूत्र म्हणत आणि स्वामी चरणांना वंदन करत, तेव्हा फकीरांना खाना दे त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, नानाविध पक्वान्न करून त्यांना जीव खाल असे स्वामींनी त्यांना सांगितले। समर्थ आज्ञा मानून नानाविध पक्वाने तयार करून त्या गृहस्थाने 5 फकीरांना जीव खाल्ले। फकीर तृप्त होऊन आशीर्वाद देत निघून गेले। तेव्हा त्या गृहस्थाला आज्ञा देत स्वामींनी, आता फकीरांच्या पात्रातील उष्टे अन्न तू ग्रहण कर, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीला जातील असे सांगितले। तेव्हा मात्र त्या गृहस्थाच्या मनात शंका उत्पन्न झाली।
यवनांची जात मुळातच अपवित्र, त्यांचे उष्ठे कसे भक्षण करावे? आणि ही वार्ता जर आपल्या आप्तसुवकींना कळाली तर त्यांचा रोष अकारणच वाढून घेऊ। त्यामुळे अंतर्ज्ञानी समर्थांनी तात्काळ हा भाविक नाही, माझ्या सत्यवचनांवर याचा विश्वास नाही, याच्या मनात अजूनही शंका आहे असे उद्गार काढले। इतक्या सहज एक भ्रमिष्ठ व्यक्ती स्वामींच्या सन्मुख स्वस्थ उभी राहिली। उत्पन्नाचे कसलेही साधन जवळ नसल्यामुळे दारिद्र्यग्रस्त होऊन भ्रमिष्ठासारखा मनमन भटकणारे त्या गृहस्थाला समर्थांनी हे उष्टे खा शाधण्याकरताच निशंक मनाने जागेवरच बैठक मारून त्यांनी पात्रातील सर्व उष्ट्यांना खाऊन टाकले। तेव्हा तू ताबडतोब मुंबईला जा, तेथे तुझ्या मनोरथ सिद्धीला जातील, पैसा मिळेल, असे समर्थांनी त्याला सांगितले। स्वामीवचनी पूर्ण विसवंत झालेने त्यांनी तात्काळ मुंबईला प्रस्थान केले। मुंबईला आल्यानंतर द्रव्य मिळेल या आशेने तो उगाचच इकडे तिकडे भटकत असे। एक दिवशी सकाळच्या प्रहरी ते गृहस्थ फिरायला निघाले। सहजगत्या एका घराजवळ उभे राहिले। इतक्या त्या घरातून एक वृद्ध स्त्री घाईघाईने दरवाजा उघडून बाहेर आली। तेव्हा तो गृहस्थ तिच्या दृष्टीला पडला। तिने त्याला घरात बोलावले, विचारपूस केली, बसण्याला आसन दिले आणि ताबडतोब 10,000 नोटा आणून त्याच्या हाती सोपवल्या। भरल्या अंतकरणाने त्याने त्या बाईला आशीर्वाद दिला। द्रव्यलाभ झाल्यामुळे भ्रमिष्ठासारखा करणारा तो गृहस्थ तात्काळ शुद्धीवर आला आणि वारंवार मुखाने स्वामींचे स्तुतिगान करीतच बाहेर पडला। तर स्वामी भक्त हो, या स्वामींच्या दिव्य कथेबरोबर हा 20वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री क्षेत्र अक्कलकोटाला। पुण्यश्लोक श्री स्वामी महाराजांनी 12 निवास केला, भक्तजनांसाठी अनेक लीला केल्या, कित्येक दीन दुबळ्यांचा पापीजनांचा उद्धार केला आणि अवतार कार्य संपुष्टात आले आहे असे जाणून या जड देहाचा त्याग करून यतिराज स्वस्थानी केले। शके 1800 बहुधान्य संवत्सर चैत्र मासात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी लक्षून मंगळवारी दिवसाचे 3 प्रहर उलटून 4 प्रहर लागण्याच्या सुमाराला चित्त एकाग्र करून महाराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले। षटचक्रांचा भेद करून ब्रह्मरंध्रास छेदून त्यांची आत्मज्योत हृदयामधून निघाली। हे पाहताच तेव्हा त्यांच्या समवेत असलेल्या सेवेकरांनी दुःखाने अपार शोक केला। अक्कलकोटच्या समस्त जनांनी दुःखाने आकांत मांडला। सर्वत्र शोककळा पसरली। पूर्ण दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनंत लीला करून अनेकांना सन्मान करायला लाभले। हे वैकुंठवासी गोविंदा, हे भक्तजन तारक प्रभो, हे आनंदाचा मूल श्रोता, हे परमानंदा, तुझा जय जयकार असो। तू अभेद आहेस आणि बुद्धी पल्याण आहेस। कालिया मर्दन करणाऱ्या हे सर्वेश्वरा, विश्वाचे भरण पोषण तूच करतोस। तूच अत्यय आणि अविनाशी आहेस। भक्तजनास्तव अनंत वेश धारण करतोस। हे पुराण पुरुषा, भवपाशातून सोडविण्याचे मी तुला विनंती करतो। हे कमलासना, हे कमलावरा, कमलवदना, प्रत्यक्ष विधीचा पिता तू आहेस। या भक्तांच्या हृदय कमळात तू नित्य वास करावा। भक्तजनांचे रक्षण करून धर्म संस्थापनेसाठी मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कल्की असे अनेक अवतार तू हृदय धारण केलीस। स्वामी चरित्ररूपी सुंदर उद्यानातील निवडक कथारूप सुगंधी फुलं वेचून त्यांची गुंफलेली ही सुंदर माळ हा विष्णू कवी आपल्या कंठी अर्पण करतो आणि आपल्या सुकोमल चरणांवर मस्तक ठेवीत या लेकराचा तुम्ही सदोदित सांभाळ करा अशी विनम्र प्रार्थना करतो। श्री स्वामी चरित्र म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण प्रकरण। प्रेमळ स्वामी भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने त्याचे श्रवण करावे। आणि श्रुते हो, याचबरोबर संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ मराठी कथासार या ठिकाणी समाप्त होत आहे। स्वामींच्या या दिव्य लीला आपण श्रवण केल्या कृष्णासोबत। अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।